मी या घराचा मालक आहे, कारण तसं म्हणायची माझ्या बायकोने मला परवानगी दिलेली आहे. अरे हो, बायकोने फोन करायची आज्ञा सुद्धा केलेली आहे. नमस्कार, सोलोचनाबाईंचं घर का आहेत का त्या कामात आहेत? बर बर. नाही, मी गिरीधर बोलतोय, शांताबाईंचा नवरा. त्यांना एक निरोप द्यायचा आहे. म्हणा शांताबाई, आज थोडा उशीर होणार आहे तिकडे यायला. ओके. कोण? डॉक्टर साहेब आपले? अरे द्या द्या, जरा द्या, त्यांना द्या. हा नमस्कार इंदेळकर साहेब, काय म्हणताय, कसं काय, तुम्ही काय करताय तिकडे? आमंत्रण कसलं? ओ हो हो हो, सुतिका गृह उघडता नवीन. अरे गुड 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 गुड, गावाला गरज आहे सुतिका गृहाची, नाही का? नाही नाही नाही, मी नाही पाठवू शकत माझ्या बायकोला आता. हो पण शेजारणी ना नक्की पाठवेन. ओके बाय. फाल्गुनी, हे काय आहे? कपडे. हे असले अल्ट्रा मॉडर्न स्टाईल चे आहेत ते. पण हे कपडे घालून तू इथेच थांबणार आहेस ना? नाही, बाहेर जाणार आहे. काय बाहेर जाणार आहेस? हो का? बट डॅड, आय फील कम्फर्टेबल. काय 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 कम्फर्टेबल म्हणजे? ओ डॅड, तुम्हाला एवढं सुद्धा इंग्लिश समजत नाही? नाही, कारण मी मराठी मीडियम वाला आहे. काय म्हणालीस, काय वाटत तुला कम्फर्टेबल म्हणजे? राहू दे, तुला मराठी प्रति शब्द नाही सापडणार. अगं पण हे असले कपडे घालण्यापेक्षा, एक फडकी फडकी गळ्यात टाकण्यापेक्षा आपण छान साडी नेसावी ना. साडीत मला पडायला होतं. हा पडलं तर उठून उभी राहणं. मग हे असले कसले कपडे घालता? अरे काय आपलं घराणं काय, माझी पोझिशन काय, काय चाललं काय तुमचा? काय हो, काय चाललंय? बघ ना ग मम्मी कसे बोलतात. काय हो, का म्हणून बिचारीला दम देताय? काय म्हणजे काय, बाप आहे मी तिचा. हे तुम्हाला कोणी सांगितलं? काय म्हणजे बाप असल्यामुळे दम द्यायचा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? अरे तुम्ही हिचे वडील आहात, हिचा काही दोष आहे का? अरे ती हे असले कपडे घालत होती म्हणून ओरडत होतो मी तिला. म्हणून तुम्ही तिला दम देणार? हो. प्रेमाने नाही समजवतायत? आणि काय हो, आज ही 4 दिवस आपल्याकडे आहे म्हणून 4 चांगले कपडे घालू शकते. नवऱ्याकडे गेल्यावर तिला थोडेच कपडे घालायला मिळणार आहे. असले कपडे आणि काय, हिने जर असे कपडे घातले तर बिघडलं कुठे? परक्या बायकांनी असले कपडे घातले तर बघतात ना त्यांच्याकडे टकामका. अरे हाट, कपड्यांकडे कोण बघतो मग? आणि समजा एखादी बाई असे कपडे घालून आली तर मी काय तिला सांगणार, बाई कपडे उतरवा? सांगाल, तुमचं काही नेम नाही. शिवाय बायकांनी असले कपडे घातले तर पुरुषांच्या मनात वेगवेगळे विचार येतात. हे तुम्हाला कसं माहिती? कारण माझ्या मनात येतात. काय? हो. अरे बाप, तुम्ही पळताय कुठे? तुम्हाला मी सुलोचना बाईंना फोन करायला सांगितला होता, केलात? केला. निरोप दिलात? दिला. गंमत झाली तिथे. काय? अगं तिथे आपले डॉक्टर आले होते हिंदळेकर. हा, आमंत्रण करायला. गावामध्ये नवीन सुतिकागृह उघडतायत ते. म्हटलं वा, छान छान छान, चांगलं काम करताय, गावाला गरज आहे सुतिकागृहाची. तर मला म्हणाले तुमच्या बायकोला पाठवा तिथे. आणि म्हणाले सुतिकागृह नवीन आहे तेव्हा मी सूट देईन. सूट? हा, म्हणजे 3 वेळा बाई तिथे गेली तर 4थ्या वेळेला फी माफ. अरे देवा, तुम्ही त्यांना होकार नाही दिलात ना? अगं असं कसं करेन मी, तुला विचारल्याशिवाय एकात्री गोष्टीला हो म्हणतो का मी? मी म्हटलं त्यांना, डॉक्टर साहेब आता आमच्या हिचं वय झालेलं आहे, तेव्हा आता काय मी तिला तिथे पाठवू शकत नाही, पण शेजारणीना नक्की पाठवेन. मग चालेल ना. अगं फाल्गुनी, मला उशीर होतोय बेटा, पर्स दे मला. देणार नाही. अगं मला पर्स दे. होऊ दे ग. मला एक सांग, तुला माझ्या विषयी काय वाटत? तू तर मला लाख मोलाची आहे. लाख मोलाची वाटते ना? वाटते ना मी तुला. मग मला 100 रुपये दे ना. ते तुझ्या वडिलांकडून माग, मला उशीर होतोय, पर्स दे. पर्स दे. देणार नाही. अगं पण मम्मी, काय झालं तुमची पकडा पकडी? तुला लाज नाही वाटत? एवढी मोठी झालीस, मुली बरोबर पकडा पकडी खेळतेस, आणि तुला कळत नाही तुझ्या आईला हा भाग नाही, तुला तर आहे की नाही? असे खेळताना जर ही पडली तर पाठोपाठ आपली बिल्डिंग पडेल. काय काय, आणि तुला त्या सुलोचनाबाईंकडे पापड लाटायला जायचं होतं ना? जाते. पर्स दे. पैसे तुझ्या वडिलांना सांग,
माझ्या वडिलांना काय सांगायचंय आता? तुम्हाला नाही हो, हिला म्हंटल मी. दादा उशीर होतोय ना, जाते. काय सांगायचंय तुला? काय नाही काय नाही, तुम्ही आधी बसा बघू. बसा का उभ्याने मला कमी ऐकू येत? तसं नाही हो डॅड, पण मी जे सांगेन ते ऐकल्यावर तुम्ही पडलात तर तुम्हाला लागेल ना, म्हणून म्हंटल. हे बघ, तुला जे काय सांगायचं ते सांग, मी उभ्याने पडायचं का बसून पडायचं ते माझं मी ठरवेन, कळलं? बोल तू. डॅडी तू तुम्हाला मम्मी का नाही आवडत? काय बघितलं, बसायचं विसरलात ना. मला एक सांगा, तुम्हाला मम्मी का नाही आवडत? कोणी सांगितलं तुला मला तुझी आई आवडत नाही म्हणून? मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तिचा राग काय येतो? अगं राग नाही, माझं प्रेम आहे तिच्यावर, मी ते असंच व्यक्त करू शकतो. असं रागानी? हो, कारण मी मराठी मीडियमचा आहे ना म्हणून. बरं का फाल्गुनी, एकदा ना मी माझं प्रेम जरा इंग्लिश मीडियम पद्धतीने व्यक्त करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे? म्हणजे कसं की मी माझ्या एका मित्राबरोबर एका इंग्लिश सिनेमाला गेलो होतो. सिनेमा बघितला, घरी आलो, घरी येऊन तुझ्या आईला म्हटलं, शांतो डियार आय लव्ह यू. आईला काय वाटलं माहिती का? मी पिऊन आलोय. आणि तिने मला कपडे सकट थंड पाण्याने आंघोळ घातली. तेव्हापासून आमचं प्रेम मीम. आता माझा राग म्हणजेच अनुराग. हा आता कधी मधी जास्त प्रेमात आलो तर दोन तीन लाफा मारतो मी तिला, नाही असं नाही. काय डॅडी, मम्मी पण तिचं प्रेम असंच व्यक्त करते का? हा कधी कधी करते. खरं सांगू का, मला ना मुळात तुझी आई आवडायची नाही पूर्वी. हा माझा एक काका होता ना, तो मला सारखा म्हणायचा, हिच्याशी लग्न कर, हिच्याशी लग्न कर. त्यांनी दबावच आणला होता माझ्यावरती. पण त्यावेळेला मला ना माझ्या एका नातातल्या मुलीबरोबर लग्न करायचं होतं. पण एक दिवस काकांनी मला बोलवलं आणि म्हणाला, बस ही मुलगी चांगली आहे, एका विधवेची मुलगी आहे, हिच्याशी लग्न कर, ही सारखी आजारी असते, 6-8 महिन्यात ती मरणार आहे, तू लग्न कर, ती मेली की मग दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कर. बरं, माझा काकाही म्हातारा होता, तोही कधी तिने मरणारच होता, म्हटलं आपण त्याचं ऐकावं म्हणून मी तुझ्या आईबरोबर लग्न केलं. मनात एकच, ही 6-7 महिन्यात मरणार. बरं, महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, ही काय मरायला तयार नाही. बरं, मधल्या काळात माझा काका मात्र मरून गेला. तेव्हा मला कळलं काकाने मला फसवलं. पण आता मेलेल्या काकाबरोबर काय भांडणार मी? बरोबर. हा तर काय, हा 2.5 वर्ष झाले तुझी आई मरत नाही, मरत नाही, मरत नाही, चालूच. आणि एक दिवस अचानक ती आजारी पडली, भयंकर आजारी. डॉक्टरांनी आशा सोडली, सगळ्या नळ्याबिळ्या काढून टाकल्या. आणि त्या दिवशी मला कळलं, तुझी आई मरावी मरावी असं मला सारखं वाटत होत ना, त्याच तुझ्या आईबद्दल मला अचानक किती प्रेम वाटायला लागलं. मला कळलं की तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. तसाच मी उठलो आणि चालत चालत तुझ्या आईच्या पलंगाजवळ उभा राहिलो. रात्रीची वेळ, तिच्या उशाशी मिणमिण मिणमिण करत दिवा चालू. मी तिच्या उशाशी जाऊन उभा राहिलो आणि म्हटलं, शांत का सोडून चाललीस मला? याद राख, मला सोडून गेलीस तर माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला भयंकर राग येईल. लग्नानंतर पहिल्यांदाच मी रागवलं होतं बरं तिच्यावरती. पण तुझ्या आईने माझं म्हणणं ऐकलं आणि त्याच रात्री मृत्यूबरोबर झगडायला सुरुवात केली. झगड झगड झगडली आणि तिने मृत्यूवरती विजय मिळवला. तेव्हा मुली, मलाही तुझं असंच झालेलं हवंय. म्हणजे आता तू लग्नाची आहेस, फटकन कधीतरी तुझं लग्न होईल, तेव्हा तू तुझ्या पतीच्या आयुष्यात असं स्थान निर्माण कर जे तुझ्या आईने माझ्या आयुष्यात निर्माण केलेलं आहे. माझा आशीर्वाद आहे तुला पोरी. ओ डॅड, मला तर कल्पना सुद्धा नव्हती की मम्मी तुम्हाला एवढी आवडत असेल. कोणी सांगितलं तुला मला तुझी आई आवडते? तुम्हीच म्हणालात आता.
ती मागून सगळं चोरून ऐकते म्हणून म्हणतोय तसं मी. अरे तुझी आई काय आई आहे? अरे मशीन गन आहे नुसती मशीन गन. धाड 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 चाल. काय काय ग काय म्हणत होते तुझं डॅड? अग ते तर धाड 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 आपलं मशीन गन कशी असते ना ते समजावून सांगत होते. साठी बुद्धी नाठी पण त्यांची त्या पूर्वीच गेली आहे. अगदी धडधडत गेली. वयात आलेल्या मुलीला काय शिकवायचं? मशीन गन सदा न कदा नुसती बडबड बडबड. संपले का तुमची बडबड बडबड? जशी तुमची आधीची धडधड तशी माझी बडबड. कळलं कळलं. जायचं तुला पापड लाटायला? चाललेच आहे मी. लवकर जा उशीर होईल. हो हे घे ग. हिला 100 रुपये द्यायचे होते म्हणून आले. चल ग. थँक्यू मम्मी. मी सलू काकीकडे आहे अर्धे एक तासात येईनच. येते मी. काय ग 100 रुपयाचं अनुदान तुला कशासाठी मिळालंय? मम्मीला किस केलं म्हणून. वेल तुम्हाला हवं असेल तर. काय मी तुझ्या मम्मीला किस करू? त्यापेक्षा बागेत टोमॅटो काढायला जातो मी. लाल लाल झालेत गेले 3 दिवस. मावशी. ए मावशी. आले आले. तुझी आई? आई गेले पापड लटायला. तासाभराने परत येईल. आणि तुझ्या आईचा नवरा? डॅड गेलेत गार्डन मध्ये टोमॅटो काढायला. ए मावशी 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 अगं माझं भविष्य बघ ना. भविष्य? पोरी स्त्रीचं भविष्य तिच्या हाताच्या रेषेवरून नाही तर तिच्या देहाच्या रेषेवरून ठरतो. तुला कुठल्या रेषा बघायच्यात मावशे? ती बघ पत्त्याची पानं. रेषा ना काय सांगू फाल्गू. जेव्हा मी मूड मध्ये नसते ना तेव्हा मला काहीच दिसत नाही. पण जे दिसत ना ते मात्र अगदी खरं असत. आणि जे खोट ठरत तेव्हा समजायचं कि मी मूड मध्ये नव्हते. काय लावलंय? काय झालं हे वय? हा एरियल टेलिव्हिजनची का गप्प बस. विचार काय प्रश्न विचारायचे तुला. वेल माझा साखरपुडा लग्न याबद्दलची माहिती. शक्य नाही. का म्हणून शक्य नाही? मी ऑलरेडी प्रेमात आहे. ऑलरेडी प्रेमात का? वा तुम्ही आजकालच्या तरुण मुली ऑलरेडी प्रेमात नसता तर प्रेमासाठी एव्हर रेडी असता. म्हणजे कसं बघ, 4 आणायची कोथंबीर आणायची तर तुम्ही 5 दुकानं फिराल. पण समोर तरुण दिसला रे दिसला की पडल्या प्रेमात. जशी काही प्रेमाची सातच आली. इतकी वर्ष झाली माझ्या लग्नाला पण मी नाही पडले अजून कोणाच्या प्रेमात. आणि तू नखा एवढी पोर प्रेमात पडलीस. शी हा मावशी आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत आता. तुषार आहे त्याचं नाव. हुशार आहे तोच ना मागे आलेला? हो. ए सरस आहे नाही? त्यात काय तारुण्यात तरस देखील सरसच दिसतो. असेल. ए मावशी आता तुषार येणार आहे इथे डॅडींना भेटायला. काय ग कामधंदा वगैरे करतो की नाही? काही नाही पण अनुभव घेतोय ना. एकदा का पुंजी जमली की मग नवीन धंदा सुरू करणार आहे. अनुभव धंदा. हा तेच ते. मग पैसे कधी मिळवील? हे बघ तुझ्या मावशाकडे पुंजी होती आणि त्याच्या पार्टनर कडे होता अनुभव. दोघांनी मिळून धंदा केला. 2 वर्षांनी काय झालं माहितीये का? तुझ्या मावशाकडे उरला अनुभव आणि त्या पार्टनर कडे गेली पुंजी. मावशी 8:15. मी 8:15? नाही ग 8:15 झाले. चल मी जाते. अगं कुठे चालली? अगं तुषारला भेटायला. चल बाय. अहो अहो ओ झोपलात का? अरे तुमच्या या बडबडीत झोप लागेल का मला? इकडे या जरा. आलो. काय झालं? काय नाही जरा पडलो. तुम्हाला कामाच्या वेळी बरं पडायला जमतो? कुठे धडपडलात? धडपडलोही नाही धडपडलोही नाही. म्हणजे काय झालं माहितीये का? अगं मी बसलो तो कॉटवर पण मला असं वाटलं की मी जमिनीवर बसलोय. तुम्हाला हाक मारलीस ना तसा मी पटकन उभा राहिलो. पण मला वाटलं की मी जमिनीवर उभा आहे. खराब होतो मी कॉट वरती आणि मी चालायला लागलो. मला असं वाटलं की मी जमिनीवर चालतोय पण चालायला लागलो कॉट वर. आणि तुमच्या चनींना काही म्हणजे काही जमायचं नाही. अच्छा म्हणजे आपल्याला मूल होत नाही त्याबद्दल बोलतेस का तू? गप्पा बसा. काय करत होता आतमध्ये बसून? माझ्यासारखा माणूस एकांतात जे काही करतो ना तेच. म्हणजे? अगं ये तसं काही नाही ग बाई. मी विचार करत होतो.
कसला कसला म्हणजे काय आपल्या भविष्याचा म्हणजे आपल्या नातेवाईकांचा आपल्या मित्रमंडळींचा आपल्या वंशाच्या वारसदाराचा यांच्यापैकी एकही व्यक्ती अशी नाही की जिच्याकडनं मी पैसे घ्यायचा बाकी आहे हा आणि एकही व्यक्ती अशी नाही की जिला तुम्ही पैसे परत केलेत म्हणूनच तर मी विचार करत होतो की आता कोणाकडनं पैसे घ्यायचे कारण लोकांकडनं पैसे घ्यायच्या कल्पना सगळ्या आता जुन्या झालेल्या आहेत म्हणजे बघ ना चार पाच वेळा मी माझ्या तीर्थरूपांना मारलं 10-12 वेळा तुझ्या बापाला खपवलं 3-4 वेळा तर मी बाप झालो असं सांगून सुद्धा लोकांकडनं पैसे घेतले काय झालं तुम्ही काय झालात बाप बाप कुठे अगं नाही ते त्यांना तसं सांगितलं ना मी 2-3 वेळा तर असं सांगितलं की मी विदूर झालो मला पैसे देवा मला तर आता असं वाटायला लागलं की मी मेले ना तर मला जाळायला सुद्धा या माणसाकडे पैसे उरणार नाहीत असं समजू नकोस हो बिलकुल असं समजू नकोस असं जर तुला वाटत असेल आणि म्हणून तू तुझं मरण पुढे ढकलत असेल तर बिंधास्त मर त्याची व्यवस्था मी केली आहे देवा परमेश्वरा माझ्या लग्नाच्या वेळेला सर्व पुरुष जात मेली होती काय रे हा नरोत्तम माझ्या नशिबी आला त्यापेक्षा असं का नाही म्हणत की तुझ्याशी लग्न करून हुतात्मा व्हायला कोणी तयार नव्हतं अरे मीच एक असा आहे जो गेली 20 वर्ष उभा आहे स्टेडी बॅट्समॅन हो मग 5 वर्ष अजून टिकून दाखवा म्हणजे सिल्वर जुबली मनवता येईल म्हणजे काय म्हणायचं तुला 5 वर्षात मी काय अगं काय बोलतेस काय तू हे बरं असो मला सांग मला इथे कशाला बोलवलेस तू तर रामरावांना जाऊन भेटलात हो भेटलो बोललो त्यांच्याशी म्हणाले उद्याच्या उद्या जर 10,000 रुपयांची कॅश गॅरंटी दिलीत तरच तुम्हाला एजन्सी मिळेल इथे 10 रुपयांचे वांदे 10,000 कुठून देणार मग गिरीधर रावांकडे मागा पैसे वेड बीड लागलं का तुला मी नाही मागणार गिरीधर रावांकडे त्यापेक्षा तुझ्या बहिणीकडे शांताबाईंकडे तू पैसे माग ना नाही बाई मी नाही मागणार का बहीण आहे ना तुझी माग की मग तुम्ही मागा की तुमच्या भावाकडे माझ्या भावाकडे मी पैसे मागू मग हा माझा भाऊ जो स्वतःच गावभर भिका मागत फिरतो त्याच्याकडे पैसे मागू त्यापेक्षा तू माग बहिणीकडे पैसे नाही बाई मी नाही मागणार माझ्या बहिणीकडे का आताशी मला वाटायला लागलं तिला आपला कंटाळा येऊ लागलाय ओ गेले महिनाभर आपण टीचर्स कडे बसलोय मागच्या महिन्यात सुद्धा 3 वेळा येऊन गेलो आणि तुम्ही हो सारखे सारखे त्या गिरधर रावांकडून काय पैसे मागत असता सगळं ठाऊक आहे मला किती मागितले आतापर्यंत सगळं ठाऊक आहे ना तुला मग किती मागितले आतापर्यंत हे नाही ठाऊक तुला हे पा तुम्ही जेवढं सांगता तेवढंच मला ठाऊक असं समजलं हा म्हणजे असे फार नाही ग मागितले असे क्षुल्लक म्हणजे असे चुकून माकून असे 50-100 200-250 5,000 रुपये मागितलेत हो कशाला लागतात तुम्हाला एवढे पैसे कशाला म्हणजे काय मला आपलं ते काय करते सगळे ये तसं काही नाही मला जुगार खेळायला मटका खेळायला पैसे लागतात शी या वयात कसले थेर सुचतात तू तुम्हाला अग इंटरेस्टिंग गेम आहे जुगार किंवा मटका तू पण खेळून बघ एकाचे 9 होतात त्यापेक्षा एक काम कर ना तू तू मला आता एक पत्ता काढून दे मला आजची फिगर कळेल ते मरू दे ते 10,000 रुपये आज भरायचे त्याचं काय कशाला घाई करतेस तू बघू ना आपण सावकाश घाई म्हणजे काय आताच्या आता त्या गिरधर रावांना जाऊन बोला आता तो तुषार यायचा आहे फाल्गुनीने पुरस्कृत केलेला त्याचं काय म्हणजे काय हे बघा त्या गिरधर रावांनी तुषारला होकार दिला ना तरी तुम्ही नकार द्यायचा समजलं का म्हणजे काय लग्नात त्यांचे सगळे पैसे खर्च झाले तर तुम्हाला कुठून देणार ते आणि शिवाय तो तुषार हुंडा मागणार आहे माझ्या तोंडाकडे असे बघू नका मी काय म्हणते लक्ष आहे तुमचं हो हो आहे ना तर आताच्या आता गिरधर रावांकडे ते पैसे मागा एजन्सीसाठी 10,000 रुपये कळतोय कळतोय मारा गिरधर रावांना हाक हाका बिका मारणार मला नाही मला नाही जमणार गिरधर रावांना हाका मारा नाही मला जमणार मला कशाला तुम्ही मध्ये मध्ये घेता असं का करता अहो पण कशाला तुम्ही सारखे सारखे माझ्या मला नाही जमणार हे करायला नको हे सगळं अहो पण मला नाही जमणार मला काय सांग ठीक आहे मी मारते हाक गिरधर राव गिरधर राव मला नाही जमणार जमेल मी सांगेल गिरधर राव आले 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 मला बोलवलं हो भाऊजी भाऊजी यांना की नाही तुम्हाला काही सांगायचंय मला कुठे काय सांगायचंय अगं तुलाच नाही का ते हो असं काय करताय ठीक आहे मी सांगते करता बदला म्हणून कर्माला काय हात लावताय भाऊजी यांना की नाही म्हणजे ह्यांचं की नाही म्हणजे हे की नाही यांना काहीतरी सांगायचंय तुम्हाला अगं परत माझ्यावरती ढकलस तू सांगतो सांगतो गिरधर राव तुम्ही आधी बसा बघू या या बसा बसा काय माहितीये का गिरधर राव खर तर हे बोलायला माझी जीभ वळत नाहीये हो ठीक आहे जीभ वळेल तेव्हा बोलू आपण नाही बसा तशी मी आतापर्यंत वळून आणलेली आहे इथे सांगायचं हे आहे गिरधर राव आतापर्यंत आम्ही तुम्हाला खर तर खूप त्रास दिलाय नाही जाऊ दे
नातेवाईकांचा नाहीतरी काय उपयोग असतो नाही का? हो हो, आणि कसं असतं गिरधरराव, सांगायचं तुमची तब्येत कशी आहे? फर्स्ट क्लास आहे ना, एकदम घोड्यासारखी. नाही पण लवकरच ती बिघडणार आहे. हा म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही लगेच, आमचं म्हणणं ऐकून कदाचित तुमची तब्येत बिघडेल. झालं माझं बोलून, तू बोल. शी असे काय हो तुम्ही? ठीक आहे भाऊजी, यांनी की नाही एक एजन्सी घेतली आहे हो, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला त्यांना पोहोच, म्हणजे सांगायचं, नक्की सांगायचं, फार फायद्याचा धंदा आहे. म्हणजे ही संधी आजची जायला नको ना, म्हणून आता काही बोलणार की नाही बोला ना तुमचं. हा हा हा, आता पुढचं मी बोलायचं. कसं आहे की 10,000 रुपयांची जर कॅश गॅरंटी आम्ही त्यांना दिली नाही ना, तर ते आम्हाला ती एजन्सी देणार नाही म्हणाले हो. हा भाऊजी, तुम्हाला तर आमची परिस्थिती माहिती आहे ना. अहो या वयात उधार उसणवार करून फार शिणलोय आम्ही. असं दुसऱ्यावर, म्हणजे असं दुसऱ्यावर ओझवून आम्हाला राहणं नाही जमत. तुम्हीच काहीतरी आधार दिला तर बोला ना, बोला ना. अहो बोला, आता तुमची वेळ आहे बोलायची. हा हा, काय कुठे अडकलो होतो आपण? तुम्ही ओझवून बनला होता तिथे अडकलो. हा हा, असं दुसऱ्यावर ओझ होऊन राहणं आम्हाला नाही जमत आहे. एकदा का ह्या धंद्यामध्ये आमचा जम बसला की नाही, की गंगेत घोडं झालंच म्हणून समजा. या वयात जर आम्ही स्थिरस्थावर झालो नाही ना भाऊजी, तर आमचं काही खरं नाही. तुम्ही जरा आधार द्या, बोला ना आता पुढचं. बरं आहे, तुम्ही वेळोवेळी मला आधार देताय, नाहीतरी काही खरं नसतं आमचं. काय की म्हणजे ह्यापुढे आम्ही तुमच्याकडे काही काही म्हणून मागणार नाही. अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही बघा. म्हणजे आम्हाला काय 10-5 नातेवाईक आहेत का? तुम्हीच एकुलते एक नातेवाईक, तुम्हीच आमचं जरा जमवून घेतलं तर बरं होईल ना भाऊजी. एवढी आमची गरज भागवा, ह्यापुढे आम्ही काही काही म्हणून मागणार नाही. म्हणजे हे पैसे संपेपर्यंत तरी अजिबात मागणार नाही. हे पैसे आणि आधी घेतलेले पैसे हो सगळे फेडू. अगदी व्याजासकट फेडू. अगदी अगदी हो. कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते. पण याच्या आधी तुम्ही माझ्याकडून आजपर्यंत किती पैसे घेतले आठवत? हे खरं तर देणाऱ्याने लक्षात ठेवायचं असतं, घेणाऱ्याने नाही. जवळजवळ 5,000 रुपये आहेत. अरे बापरे, सगळं आठवत या माणसाला. म्हणजे ते 5,000, अरे आत्ताचे 10,000, म्हणजे 15,000 आम्ही तुम्हाला देऊ. हो देताय ना पैसे? लगेच देताय ना, म्हणजे आजच द्यायचे तो आम्हाला, वेळ नाहीये ना. पैसे जरा जास्तच आहेत. पैसे द्यायला हरकत नाही, पण मला जरा शांताला विचारायला लागेल. काय काय बोलताय तुम्ही? त्यांना कशाला विचारता? आपल्या या भानगडीमध्ये बायकांना मध्ये आणायचं नसतं. एक मिनिट, एक तर ही भानगड नाहीये, आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला जर मध्ये आणलं, तर मी माझ्या बायकोला मध्ये आणलं तर बिघडलं कुठे? हो बरोबर आहे भाऊजी तुमचं, म्हणजे तुमचं अगदी बरोबर आहे. मला काय म्हणायचं माहितीये, आम्हाला आम्हाला आजच पैसे द्यायचे तो, आणि अतिशय गरजेचं आहे, आणि वेळ नाहीये आमच्याकडे. नाही पैसे द्यायला मला काही हरकत नाही, पण मी तुम्हाला नंतर देईन, कारण आज मला थोडी काम आहेत. एका माणसाला बोलवलंय मी, झंपक येणार आहे. झंपक आज. झंपक? झंपक माझा भागीदार. मग काय मावशी, कसा काय वाटतो झंपक? कसा म्हणजे? आपल्या फाल्गुनीसाठी. फाल्गूसाठी? एक नंबरचा बावळट मुलगा आहे तो. नाही तो बावळट आहे, पण ते गावाला राहिल्यामुळे. बाकी धंद्यामध्ये एकदम पॉवरफुल आहे. आय झंपकचं आणि फाल्गुनीचं लग्न झालं तर फायदे दोन. काय? एक तर धंदा ताब्यात राहील हो, आणि दुसरं म्हणजे मुलगा नजरेसमोर राहील. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अहो पण एक नंबरचा बेअक्कल माणूस आहे तो. बेअक्कल मुलाला कधी कोण मुलगी देत का? हो ना, मग आपलं कसं झालं असत? काय तू मला बेअक्कल म्हणालीस? तू मला बेअक्कल म्हणालीस? नाही एकांतात गोष्ट वेगळी आहे, पण ह्यांच्या समोर तू मला बेअक्कल म्हणतेस. ठीक आहे तुमचं चालू द्या, मी टोमॅटो काढून आलो. त्यांच्या समोर बेअक्कल कशी काय म्हणू शकतेस तू मला? काय करता, मी काय नवीन बोलले का? हे सगळ्यांना ठाऊक आहे. नाही सगळ्यांना ठाऊक आहे, पण तुला ठाऊक आहे ना की मी बेअक्कल नाही येते? हो ठाऊक आहे हो, पण मेजॉरिटी पुढे माझं काही चालत नाही ना. हो आणि मीच म्हटलंय ना, मीच म्हटलंय ना, त्यात कशाला एवढं मनाला लावून घेत आहे? नाही मी मनाला लावून घेणार? तू कोण मला सांगणार? मी मनाला लावून घेणार? मला नको, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही. मला तर गिरधरावांचे पैसे सुद्धा नको. काय आज काय विशेष? अगदी रविवारीच मला घरी बोलावलं, काही लपडा वगैरे नाही ना केलं? वाटेल ते बोलू नकोस. टोमॅटो घे, मला थोडस तुझ्याशी बोलायचंय. धंद्याचं डिस्कशन आहे? नाही. मग लग्नाचं? काय या वयात तुम्ही लग्न करायला निघालात? मी तुझ्या लग्नाची गोष्ट करतोय. माझं लग्न कुणाबरोबर? आणि असा कुठला मूर्ख बेअक्कल माणूस तुम्हाला भेटला जो माझा सासरा व्हायला निघालाय? ऐक, कोण कोण? मी स्वतः. काय? मला माझ्या मुलीचं लग्न तुझ्या बरोबर करायचंय. ओ राव, तुमची तब्येत ठीक आहे ना? अरे फर्स्ट क्लास आहे, टोमॅटो सारखी रसरशीत. मग काय माझी बिघडवताय?
हवं असेल तर दोन चार दिवस उधारीवर राहतो, पण कायमचं लग्न नाही रे बाबा. ऐक माझं, ऐक जमणार. हे बघ आपण जाणार टोमॅटो चकचकू. ये काय ऐकू मी, काही एक ऐकायचं नाही मला तुझं. अरे का म्हणून ऐकू मी, मला एक सांग, तू का त्या गिरीधर रावांच्या होला हो करत होती? तुझी जर स्वतःची मुलगी असती तर त्या झंपक सारख्या बावळट मुलाच्या गळ्यात बांधली असतीस का तू? अरे कुठे मुंबईत शिकलेली मॉडर्न मुलगी फाल्गुनी सारखी, आणि कुठे गावंढळ गावंढळ मुलगा झंपक. वारे वा, आता परत तुमची अक्कल काढली तर तुम्हाला राग येईल ना? काय अहो, एवढं कसं कळत नाही तुम्हाला? मी भले त्या झंपकला होकार देईल, पण ते फाल्गुनीने दिलं पाहिजे ना, आणि त्या शांताबाईला तो झंपक मुळीच आवडत नाही. अच्छा अच्छा अच्छा, असे होय. मग मी एक मूर्खाशी लग्न केलं म्हणून फाल्गुनी पण करेल असं वाटलं होय तुम्हाला? काय हे बरोबर आहे, हिने जर मूर्खाशी लग तू मला मूर्ख म्हण काय 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 म्हणतेस काय तू? कशी काय वाटते मग कल्पना? अहो भलतच काय, माझं लग्न हे बघ कधीतरी लग्न करणार की नाही, तुला वाटतं की नाही आपण लग्न करावं? लग्न करणार म्हणजे मी देखील माणूस आहे, मलाही वाटतं माझा छोटासा संसार असावा. एका सुट्टीच्या दिवशी मी वर्तमानपत्र घेऊन वाचत बसलोय. स्वयंपाक घरात ती स्वयंपाक करते, दोन मुलं माझ्याजवळ आहेत, दोन बागेत खेळत आहेत, एक तिच्याजवळ आहे, एक माझ्या मनात आहे, एक घोड्यावर आहे. पुरे रस्त्यात घोड्यावरून कुणाची वरात निघाली ना की माझ्यातला वर मला साथ घालतो आणि खिंकाळत सांगतो, बेटा झंपाक लग्न करून टाक. पण लग्नाचं कुठे जमत नाही हो, हे थोबाड आडवं येतं ना, असं वाटतं आपल्या नशिबात दुकानदारीच लिहिलेली आहे. अरे नाही नाही असं कसं, मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी करून देणार, तुला चालेल ना? ती सुंदर आहे की नाही? नाही सुंदर आहे हेच माहित आहे, पण बायको सुंदर असली की मुलं जास्त होतात. पण तुम्हाला एकच मुलगी कशी हो? अरे कारण माझी बायको दिसायला. अरे पण तुला प्रॉब्लेम काय माझ्या मुलीशी लग्न करण्यात? हो ती इम्पोर्टेड वस्तू आहे, आणि तिचं लग्न माझ्यासारख्या देशी माणसाबरोबर म्हणजे फाटक्या वेळी स्वच्छ अक्षराने नाव लिहिण्यासारखं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्हाला आजूबाजूला जर कुणी चांगला मुलगा मिळत नसेल ना तर टेंडर मागवा. बस बस. अरे हे काय, माझं टेंडर माझ्या समोर आहे, मी मला माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशीच करून द्यायचं आहे. आहो पण का झंपक, काय सांगू तुला, अरे या जगात मला आहे कोण? हा एक मी, ही माझी बायको, आणि हा मला असलेली एक मुलगी. मला मुलगा नाही ना. नाही होतं असं कधी कधी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्ल्यावर बसून सुद्धा कुणीही गिराईक येत नाही, आणि तुमचं तर दुकान बंद व्हायची पाळी आली. तेच तर म्हणतो ना, म्हणजे माझं जे काय सगळं आहे ते मी मेल्यानंतर कोणाला मिळणार? म्हणजे माझा धंदा जो काय आहे तो मी मेल्यानंतर माझ्या जावयालाच मिळणार ना. म्हणून मी असा विचार केला की आधी भागीदाराला जावई करून घ्यावं आणि मग जावयाला भागीदार करावं. काय ठीक आहे, धंद्यात जम बसवायचं असेल तर ठीक आहे, पण समजा माझं आणि फाल्गुचं नक्की झालं आणि तुम्हाला मूल झालं तर? अरे काहीतरी काय बोलतोस तू? नाही समजा मुलगा झाला तर तुम्ही लग्न कॅन्सल करणार? मुलगा नाही होणार आहे. मग काय मुलगी होणार आहे? अरे काहीच होणार नाही रे आता. नाही त्याचा काय भरोसा, त्याचा काय भरोसा, दुकान चालू असलं की गिराईक येणारच ना. मग तुम्ही त्याला सांगणार बस आता पुरे. अरे माझ्या दुकानाची हालत तुला काय सांगू, अरे नुसत्या फळ्या उघडलेल्या आहेत रे, आतमध्ये माल काहीच नाही. अच्छा म्हणून तुम्ही तिचं लग्न माझ्याशी करून नवीन ब्रँच उघडताय? मूर्ख आहेस तू मूर्ख. नाही नाही मला तुझं म्हणणं पटतंय. अरे हा बघा झंपक, हा तू इथे उभ्या उभ्या काय करतोय? नाही उभ्या उभ्या जे करायचं असतं ते दिवाणखान्यात करायचं नसतं ना. गिरीधरराव कुठे आहेत? ते जरा चिंतेत आहेत. कसल्या? मुलगा होणार आहे की मुलगी? या मुलगा मुलगी गिरीधररावांना शांतेला. अरे बापरे, शांतीने मला कधी सांगितलं नाही. तूही शांतीला सांगितलं नसतंस काय? तुला हे सगळं माहिती येते? नाही हो, नाही मी सगळं सांगितलं असत. आता सगळा ताळा स्पष्ट झाला. काय स्पष्ट झालाय? अस्पष्ट बोलू नकोस, नीट काय ते बोल. बघा हे डॉक्टर हिंदळेकर, बर हे त्यांचं सुतिका गृह, बरोबर. डॉक्टर हिंदळेकरांनी गिरधररावांना सांगितलं की शांतीला सुतिका गृहात पाठवा, बर. पण शांतीला तिथे जायची इच्छा नव्हती, हा म्हणून मग गिरधरराव म्हणाले की मी आजूबाजूच्यांना पाठवतो, गप्पा बसा आजूबाजूच्यांना पाठवतो. अगं पण तिच्या आजूबाजूला आपण आहोत, मी नाही जाणार सुतिका गृहात. हवं असल्यास तू जा. नाही नाही जुळे टोमॅटो होतील तुला. काय हो हे, माझा टोमॅटो कुठे? दुसरा हा घ्या.
मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या टोमॅटोला हात लावायचा नाही. तुला पटलं? आता हरकत नाही ना तुझी. नाही गिरधररा, माझी काही हरकत नाही, पण फाल्गुनी तयार होईल. अरे तरुण मुली काय अशा तयार होत नसतात, त्यांना तयार करावं लागतं. तू ना तू असं काहीतरी कर म्हणजे ती तयार होईल. असं लग्नाच्या अगोदर? नाही रे बाबा. अरे मूर्खा, असं म्हणजे असं नाही, असं म्हणजे आंघोळ करायची. नाही रे बाबा, चांगले चांगले कपडे घालायचे, नंतर दुर्बिणीतून बघायचं. अरे सिनेमाला जायचं. हादडायचं? नाही रे, फॅमिली रूम मध्ये बसायचं आणि काहीतरी खायचं. हा रूम असलेली बरी, म्हणजे फॅमिलीसाठी रूमची शोधाशोध करायला नको. मग आणखीन काय करायचं? आणखीन तिला चांगली चांगली प्रेझेंट द्यायची. आज हत्ती दिला, उद्या घोडा दिला आणि खेळण्यातला. हा त्याच्यानंतर चांगले चांगले इंग्लिश शब्द अधनमधन वापरायचे. चांगले कपडे, सिनेमा, हॉटेलचं बिल, गिरधरराव स्वस्त तटपणा, महागाई काय वाढली आहे. अरे एवढं सगळं करायलाच लागतं. हा शिवाय कविता बी होत्या म्हणायच्या आणि तिला अधून मधून म्हणत राहायचं, मी हृदयापासून तुझ्यावरती प्रेम करतो. हो खोटं बोलू? हा काय व्यापार झाला, हा शुद्ध काळा बाजार झाला. अरे पण मुलींशी असंच बोलायला लागतं, त्याला काय करणार. तुम्हाला अनुभव आहे? आतापर्यंत किती बायकांना असं म्हटलं? शांता काकूंशी असं बोललात का कधी? अरे महामूर्ख आहेस तू, महामूर्ख. तुम्हाला सांगू, मला हे सर्व काही नाही जमणार. माझ्याऐवजी तुम्हीच बोला ना. माझ्या मुलीला मीच सांगू हृदयापासून प्रेम करतो म्हणून? अहो तुम्हाला मनपसंत जावंही हवंय ना, मग थोडेफार कष्ट घ्यायलाच हवे. गाढव आहेस तू, गाढव एक नंबरचा. नाही गाढव तर गाढवच असतो, पण गाढवाला शिकवणारा कोण असत? महा काय म्हणालास? नाही हेच की क्षणाक्षणाला तुमची मतं बदलतात. काय मतं बदलली मी? आता बघा ना, पहिल्यांदा तुम्ही मला मूर्ख म्हणालात, मग गाढव म्हणालात, मग बेक्कल म्हणालात. हे बघ जंपक, मी तुला गधा, बेवकूफ, मूर्ख, गाढव म्हटलं, त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो, कारण तू त्यांच्यापेक्षाही जास्त गाढव आहेस. तुम्ही काही चिंता करू नका गिरधरराव, माझ्या सगळं लक्षात आलंय. तुमच्या मुलीला हाणायची काय म्हणजे रूपाचं वर्णन करायचं, कविता करायच्या, हाणायच्या. बरोबर बरोबर बरोबर. डॅडी, हा तुषार मुंबईला माझ्या बरोबर कॉलेजमध्ये शिकत होता, आता इथे नवीन धंदा सुरू करणार आहे, जुन्या मोटारी विकायचा. आणि तुषार हे माझे डॅडी. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. काल आला होता तुम्हाला भेटायला, पण तुम्ही नव्हता. हा अंधळ आहे का हो? नाही, त्यांनी असाच गॉगल लावले बाहेर ऊन आहे म्हणून. अरे हो, हे जंपकराव आमच्या डॅडींचे पार्टनर. हो का? आपल्याला भेटून आनंद झाला. का बुवा? हा बघ जंपक, आज कशी काय दिसते फाल्गुनी तुला? नाही ठीक आहे बाप, तशी बेटी. रूपाचं वर्णन कर. वा वा, हाय क्लास, एखाद्या कोऱ्या करकरीत नोटेसारखी. थँक्यू जंपक. फाल्गू, फाल्गू, मी आज तुला भेटायला आलोय. एक गोष्ट सांगायची आहे. सांगू? सांग ना. नेत्र तुझे, नेत्र तुझे. बाजूला ना, मी सांगतोय ना. नेत्र तुझे पाणीदार, जणू पाण्याची टाकी, गळते टप 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 टप. अरे काय टप 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 चालवलं काय? कविता आणतोय. फाल्गू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील? विल यू प्लीज मॉर्गेज मी? बघा अधन मधन इंग्रजी बोलतोय. तुळी आली, मग आधी का नाही बोललास? कसं बोलणार, गिरधररावांनी त्याला मग आजच शिकवलं. अरे पण आता फार उशीर झालाय. हो मग मी निघतो. अरे तसं नाही रे, मी आता तुषारशी लग्न करणार आहे. तुषारशी? बरोबर, याने चांगले कपडे घातलेत. काय हो, तुम्ही हिला कधी सिनेमाला नेलं होतं काय? हो हिंड फिरायला. अरे कित्येक वेळा फॅमिली रूम मध्ये. म्हणजे काय, तुमची फॅमिली आहे? नाही नाही आहे. मग फॅमिली रूम मध्ये घेऊन जाण्यात काय अर्थ? अरे फॅमिली रूम म्हणजे फॅमिली रूम. तुम्ही हिला आतापर्यंत किती प्रेझेंट दिलीत? मी त्याचा हिशोब ठेवत नाही. मग मुनीम ठेवा ना. कशाला हिशोब करायला? बघा हिच्या रूपाचं वर्णन केलं. केलंय म्हणजे कविता केल्यात? केल्यात ना. अन्न मधन इंग्रजी शब्द वापर. नेहमीच बोलतो मी. हिला कधी म्हटलं माझं तुमच्यावर प्रेम आहे? ए हॅकण्या, तिचं माझ्यावर प्रेम आहे. ते तिचं तुमच्यावर प्रेम आहे. अहो हे सर्व याने अगोदरच केलंय. तुम्ही आणखीन किती लोकांना शिकवलंय हे सर्व आधी? तुम्ही फाल्गुनीशी लग्न करणार? करणार म्हणजे काय, मीच तिच्याशी लग्न करणार. पण मला एक सांग, हे सगळं तू मला का विचारतोय? नाही म्हणजे मला बघायचं आहे काय की आपल्या दोघांपैकी हिरो कोण आहे आणि व्हिलन कोण आहे. अरे बघायचं काय त्यात, मी हिरो आहे.
वाटत नाही. अरे तुझ्या वाटण्याला विचारतोय कोण? मी हिरो आहे आणि फाल्गुनी माझ्याशीच लग्न करणार. आणि तिचा बाप माझ्याशी. ठीक आहे करा. नाही म्हणजे तिचं लग्न माझ्याशी. अरे मग विचारा ना फाल्गुनीला. ओरडताय कशाला? मग विचारा ना तिला, ती कुणाबरोबर लग्न करणार आहे. अहो तुम्ही तिच्या वडिलांना विचारा ना, ते त्यांच्या मुलीचं लग्न कुणाशी करणार आहेत. काय हो तुम्ही कशाला गोंधळताय? तुमची मुलगी म्हणजे स्वस्त दराचं धान्य दुकान आहे, कुणी यावं आणि रांगेत उभं राहावं. आहे उत्तर? फाल्गुनी मी तुझं झंपक बरोबर लग्न करणार आहे. नाही, मी तुषार बरोबर लग्न करणार आहे. मी त्याला ओळखत सुद्धा नाही. हा झंपकही मला पूर्णपणे आवडत नाही. तू काय करतोस? मी अनुभव घेतोय. कसला? प्रेमाचा. नाही धंद्याचा. कसा आहे? मी धंदा करणार आहे स्वतंत्र. फालतू नोकरी बिकरी मला आवडत नाही. मी असा स्वतंत्र धंदा करणार, जुन्या मोटारी विकण्याचा. अरे तुझे काय हे करणार आहेस त्याच्यासाठी? तुझ्याकडे काय भांडवल आहे का? नाहीये, पण मी ते पैदा करेन. कोणाकडून? तुमच्याकडून. बघितलंस फाल्गुनी, बघितलंस? हा गॉगल लावून कॉलेजला का जातो? प्रेम करायला मिळावं म्हणून. आणि प्रेम का करतो? तर सासऱ्याचे पैसे चोरता यावेत आणि ढापता यावेत म्हणून. अहो याने लग्न करायचं पक्क ठरवलंय. समजा हा तू माझ्या मुलीशी लग्न केलंस बरोबर, हा, आणि मी तुला भांडवल दिलं बरोबर, आणि तुझा धंदा चाललाच नाही, तर मी नोकरी करीन. म्हणजे आता ती नोकरी वगैरे नोकरी म्हणत होतास, ती नोकरी करशील? हो. आणि समजा ती मिळाली नाही तर भीक मागशील? नाही. मग काय माझ्या मुलीला भीक मागायला लावशील? हो. हो नाही. हो तुम्ही जर भांडवल दिलं तर हा तुम्हाला पण. ए शट अप. हे बघ, मी तुषार बरोबर उपाशी राहणं पसंत करेन, पण तुझ्याशी दोन शब्द बोलताना सुद्धा मला कंटाळा येतो. डॅडी हा पकाऊ एकदम सॅम्पल, एकदम सॅम्पल. साधं सुद्धा सॅम्पल नाही, ते शोरूम मध्ये लावतात ना, मळक सॅम्पल आहे. अगं असं काय करतेस? याच्या अंगामध्ये धमक नाही आणि या झंपकच्या डोक्यात मेंदू नाही, याला अनुभव नाहीये. हा बोर आहे. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते आपसात अगोदर ठरवा. आम्हाला का म्हणून शिवाय देत आहे? अरे का म्हणून काय, एक तर पोरगी द्या, वरती भांडवल द्या. भांडवल याला द्या, पोरगी मला द्या. चालेल. ए नाही. अरे काय माझ्याकडे काय पैशाचं झाड लागलाय काय? पोरगी काय झाडाला लागली आहे काय? काय गिरधर राव? फाल्गुनी जा, तुझ्या मावशाला आणि मावशीला बोलाव. आता त्यांचं इथे काय काम? सांगितलं तेवढा कर. आपण धूम जा. अरे इथे मी मेहनत करून करून एक एक पैसा कमवतो आणि तो जमवतो, हा काय माझा गुन्हा आहे? जो उठतो तो धंदा काढतो आणि माझ्याकडे भांडवल मागतो, काय चाललंय काय? काय हो तुम्ही मला का बोलावलात? बोलावलं तुम्हाला किती पैसे हवेत? 10,000 रुपये. पण ह्या विषयावर आपण नंतर डिस्कस करूया ना. नाही आत्ताच. 10,000 नक्की? नक्की. तुला किती पैसे हवे? 60-70-80. 60 का 70 का 80? 80. हे पैसे तू माझ्याकडे का मागतोस? कारण ते तुमच्याकडे आहेत म्हणून. आणि आमच्याकडे ते नाहीयेत म्हणून. माझ्याकडे आहेत हे कोणी सांगितलं? कारण तुम्ही कागदाचे होलसेल व्यापारी आहात हे त्याला माहिती आहे ना म्हणून. व्यापारी होतो. म्हणजे? माझ्या धंद्याचे 12 वाजले अनेक वर्षांपूर्वी. ऑफिस तर चांगलं थाटलेलं आहे. असणारच, मूल नसलं म्हणून कोणी बायकोला कामावरून काढून टाकते का? मी हिला केव्हाच कामावरून काढलं असतं. काय नाही काय नाही. का भाऊजी, हे शांतेला माहितीये का? नाही. आणि तिला सांगायचं सुद्धा नाही. नाही सांगणार, नाही सांगणार. अशा जड अवस्थेत तर मुळीच सांगणार नाही. तुम्ही कसले खाणाखुणा करताय त्याला सगळं माहिती आहे. काय माहित आहे? मूल होणार आहे ते. आज कित्येक वर्षाने घरात आनंदाचा क्षण येणार आहे. तथास्तु भाऊजी. मुलगा झाला तर फार बर. भाऊजी हा धंदा कधी बंद केला तुम्ही? 5 वर्ष झाली. त्यावेळेला धंद्यामध्ये खूप मंदी आली होती. मंदी म्हणजे पूर्ण मंदी. आणि अचानक मला एक ऑफर चालून आली. त्या माणसाच्या बोलण्यात मी अडकलो. लालच म्हणून नाही, पण लाचारी म्हणून मी ती ऑफर स्वीकारली. आयुष्यभर प्रामाणिकपणे वागलो, त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून म्हटलं आता या वेळेला
गैरमार्गालाच लागायचं. म्हणजे तुम्ही अप्रामाणिकपणा केलात? हो. हे मस्करी करतायत. थकता थकता विनोद करत नाही आम्ही. भाऊजी तुम्ही जे आता काय म्हणालात ना अप्रामाणिकपणा, हा तेच ते तो केला. हो केला. डॅडी तुम्ही असं बोलताय की तुम्ही खरोखरच क्रूक आहात. हो आहे मी क्रूक. हे क्रूक खोट आहे, खोट आहे. हसू नका, विनोद करत नाही आम्ही. नशिबानी विनोद केलाय माझ्याशी. मी सांगतोय त्यातलं अक्षरन अक्षर खरं आहे. गेल्या 5 वर्षात या घरात आलेली पैन पई ही पापाच्या कमाईतली आहे. ओ माय गॉड. तुझे कपडे लत्ते, तुझ्या पार्ट्या, तुझे पिकनिक्स, तुझं हिंडणं फिरणं सगळं सगळं या मार्गाने कमवलेल्या पैशातनं आलेलं आहे. म्हणजे आम्हाला ते वेळोवेळी पैसे दिले होते ते सुद्धा? हो ते सुद्धा. तरी म्हणतो इतके दिवस मला मटका का लागत नाहीये? तुमच्यासारख्या लोकांच्या मार्फत मी माझा व्यवसाय सुरू ठेवलाय. म्हणजे तुम्ही कुठल्या रीतीने पैसे? हा कुठल्या रीतीने, हे असले पैसे कमवलेत असं म्हण. माझा छापखाना आहे. कसला? नोटा छापायचा. खोट्या नोटा? होय खोट्या नोटा छापतो मी. आता सांगितलं ना तुमच्या सारख्या लोकांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू ठेवलाय मी. आम्हाला दिलेले पैसे सुद्धा? हो तुम्हाला दिलेले सगळे पैसे आता बाजारात पोहोचलेले आहेत. रात्री बेरात्री दुपारी संध्याकाळी लोक नोटा मोजतायत खोट्या. कुणालाच कळत नाही पैसे कुठून आलेत. अख्खं हेर खातं गालावर बोट ठेवून चिंतेत पडलेलं आहे. पोलीस हैराण आहेत. आत्तापर्यंत त्यांना हवी असलेली सगळ्यात लांब केस आहे. सगळे आमच्या मागे आहेत. डिटेक्टिव, कोर्ट, न्यायाधीश, वकील, कोर्टातली माणसं, पोलिसांची माणसं, घोडे, हे घोडदळ, पायदळ, वायुदळ, आर्मी नेव्ही, एअरफोर्स, यू नो, आय नो, आय नो, यू नो ची माणसं सुद्धा आमच्या मागे आहे. अजूनपर्यंत आम्ही त्यांना सापडलेलो नाही आहोत. पण कल किसने जानी, उद्या जर मी त्यांच्या हातात सापडलो तर चंपक जा उद्या यांना कोऱ्या करकरीत नोटा वाटून टाक. नाही नको, मला नको पैसे. एजन्सी नाही मिळेल तर चालेल, असले पैसे नको बाबा. नाही मला पण नको, पण मला अनुभव घ्यायचा आहे. ओरडू नका, टेलिफोन वाजलाय. टर्रंग टर्रंग असा. फाल्गुनी बोलून बोलून भूक लागले मला. जेवण तयार आहे? बघते. वाढा. हॅलो बोलतोय? काय आहे? नाही हो काही. त्यांच्या घरचा कुत्रा स्वतःलाच चावलाय. हॉस्पिटलचा नंबर विचारतायत इडियट. बाय ग, टेलिफोनचा आवाज ऐकून मीच घाबरून गेले होते. टेलिफोनच्या आवाजात काय घाबरण्यासारखं? नाही तुमच्या मागे लागलेल्यांपैकी कोणाचा फोन असेल तर रॉंग नंबरच्या बहाण्याने. तसं असेल कदाचित. आज त्यांनी फोन केलाय, उद्या दारामध्ये सुद्धा येतील ती लोक. तसही असेल कदाचित. भांडी पडली. भांडी पडली? तुमचं भांड फुटलं. जेवणार आहे कोणी? मला भूक नाहीये. माझी भूक साप मेली. मला ना आता जळीस थोडी काष्टीपाशी पोलीसच दिसतात. म्हणजे टेलिफोन टीव्ही मध्ये जरी पोलीस पाहिले ना तरी मला लटपटायला होईल. चला चला जाऊ आपण. चला मी जाते. चला. तुषार पहिल्यांदा आमच्याकडे आलात, 2 घास खाऊन जा. नाही मला भूक नाहीये. तुषार काय
हे बघ मेहरबानी करून मला जाऊ दे. अरे पण तुमची काही हरकत नसेल तर मी पण घेतो रजा येतो. फाल्गुनी तू जेवायला येणार आहेस का? आपण रोज जेवतो तसे जेवूया मोगल लोकांसारखे एका थाळीत. काय तुला काहीच दिसत नाही? कुणीच दिसत नाही. कुठे गेले सगळे? झोपले. इतके लवकर जेवण झाली? नाही सगळे न जेवता झोपले. का? कारण मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. सगळे जेवले नाहीत ती? नाही काय तुझ्या बहिणीला मूल होणार आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? तिनं स्वतःच. काय म्हणाली? पुष्कळ वर्षांनी देवानी हा चांगला दिवस दाखवला. मी म्हटलं तथास्तु. मुलगा झाला तर उत्तम. तुला काय वाटत? ईश तुम्ही पण ना. अगं त्याच्याबद्दल नाही म्हटलं मी. तुला जेवायचं आहे का? पापड लाटून पोट भरताय त्याच्यावरती. जेवायचं आहे. अहो तुम्हाला एक गंमत सांगायची विसरले मी. काय? आज आमच्या महिला मंडळात सगळे जणी तुमची आठवण काढत होत्या. कोण कोण शिव्या देत होतो मला? स्तुती करत होत्या. सगळ्या म्हणत होत्या शांते तुझं भाग्य थोर म्हणून तुला असला नवरा मिळाला. असला म्हणजे? असला म्हणजे प्रेमळ आणि प्रामाणिक. प्रामाणिक प्रामाणिक. गुड मॉर्निंग. तू हेच होय का? घाबरलो मी. काय म्हणालीस तू? मी म्हटलं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कसलं म्हणजे सगळं? काल रात्री तुझ्या वडिलांनी काय बॉम्ब टाकले विसरलीस का तू? विसरेन कशी. मग मॉर्निंग कसली बर्निंग होते चहू बाजूनी. मॉर्निंग रात्रभर झोपली नाहीस वाटत तू? पण नाही रात्रभर मला झोपच नाही लागली. आणि तुझी मावशी अंगाचा मुटकुळ करून झोपली होती आणि पोलीस समजून मला पांघरुणाच्या बाहेर काढलं तिने. कृपा करून सकाळीच पोलिसांचं नाव नका घेऊ. मग काय प्राईम मिनिस्टरचं नाव घेऊ? काका काय आता पोलीस डॅडींना तुरुंगात घालणार? नाही 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 ते काय म्हणतात माहितीये का? खोट्या नोटा छापल्या म्हणून आपण त्यांना अर्थमंत्री करूया. काय बोलतेस तू? अगं तुझ्या या डॅडींमुळे आपल्या सगळ्यांना विनाकारण तुरुंगात जावं लागणार आहे आता. मला घाबरवू नका हो काका. घाबरवू नका काय? तुझ्या वडिलांनी केवढा मोठा गुन्हा केलाय माहितीये तुला? आता हा गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलीस त्यांच्या नखामध्ये सुया खुपसणार, जळत्या निखाऱ्यांमध्ये चालायला लावणार, चपला कोपऱ्यात काढायला सांगून, मग बर्फाच्या लादीवरती झोपवणार, कपडे कोपऱ्यात उतरवायला सांगून. बर्फ म्हटल्यानंतर थंडी भरली? तिकडे थंडी नाही वाजत. एकदा बर्फावर झोपला की डायरेक्ट आता काही असं होतं तिथे. खरंच? मग आता खोटं कशाला बोलू मी? काय हो काका? काय तुम्हाला पण आहे का जेलचा अनुभव? नाही पण मला तुझ्या मावशीचा अनुभव आहे तो तसाच आहे. काका आता डॅडींचा हा पहिलाच गुन्हा आहे म्हणजे पोलीस त्यांना काहीच शिक्षा करणार नाहीत. पहिल्या गुन्ह्याला जर माफी असती ना तर हा पहिला गुन्हा मी केव्हाच केला असता आणि त्यामुळे मी विधूर झालो असतो विधूर. नाही पण एक मात्र कर, पोलीस तुझ्या डॅडींना काही म्हणजे काही करू शकणार नाहीत. का? काय अगं हा त्यांचा धंदा तुझ्या आईच्या नावावर आहे ना. अगं आई ग. हा पण आपल्या घरात जर एखादी खोटी नोट सापडली ना कशाला? अरे घाबरवतोस कशाला तुम्हाला? कशासाठी आला होता सकाळी सकाळी? काम काय?
हा ते फाल्गुताईनी हे ब्रेड आणा सांगितलं होतं बाजारात जाऊन. या या गरम आहे. हे बाई काय कष्ट पडले सांगू. अरे कोपऱ्यावरच्या वाण्याकडनं ब्रेड आणलास, त्याच्यात कष्ट कसले आले. कष्ट म्हणजे काय. हे काय ही नोट खोटी आहे. खोटी नोट. खोटी नोट. खोटी. खोटी साफ खोटी आहे. मी माझं भांडण सुद्धा झालं त्या दुकानदाराबरोबर. मी म्हटलं त्याला ही ही नोट खोटी असायला मी छापले का ती नोट. मी म्हणालो ती गिरधर रावांची नोट आहे म्हणून. मग त्याने हा ब्रेड दिला पण म्हणाला पैसे नंतर देऊन जा म्हणून. बर बर ही घ्या बा फाल्गुनताई, ही तुमची नोट घ्या बघू. मला नको मला नको. काकांची येते ना ते. मला नको. फाल्गुनी. ए फाल्गुनी मला जरा सांगशील. मी उभा आहे का बसलेलो आहे. उभे आहात हो. मी जमिनीवर उभा आहे का सोफ्यावर उभा आहे. जमिनीवर आहात. हा हे घर माझ्या भोवती फिरतय का मी घराभोवती फिरतोय. घर तुमच्या भोवती काका. ओ बापरे भया. फिरलेल्या भरल्या घरामध्ये ही खोटी नोट सापडलेली आहे. आता पोलीस इथे येणार आणि आपल्याला म्हणणार तुम्ही इथं. पोलीस मामा मी काय ना माल. तू आहेस होय. अगं पण तू इथे काय करतेस. मस्त तिकडे झोपली होतीस ना आतमध्ये. डोंबल माझ जरा कुठे डोळ्याला डोळा लागलं तर स्वप्न दिसलं मला. आणि स्वप्नात पोलीस दिसले. पोलीस. किती पोलीस होते. पुष्कळ पोलीस दिसले म्हणजे टोळ्या टोळ्या दिसले. पोलिसांच्या इतके घाबरले कि या पुढे मी आता पोलिसांच्या नजरेला नजर भिडवू शकणार नाही. अच्छा म्हणजे या आधी कधी तू पोलिसांच्या नजरेला नजर भिडवलीस. म्हणजे नाही लाज वाटत नाही तुला असं करायला. परपुरुषाच्या नजरेला नजर भिडवतेस मग ते पोलीस कसे ना. मग काय चोराच्या नजरेला नजर भिडवू. बघ तुझं पुन्हा सुरू झालं. सुरू माझं नाही झालं तुमचं झालं. काल रात्रीपासून 2:10 तुमची सतत बडबड 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 सुरू होती आणि त्यानंतर तुझी सुरू झाली. त्याचं काय. मग काय करू. मला काय करावं सुचतच नव्हतं. इतक्या वर्ष तुला काही सुचलं नाही. आता सुचलं नाही तर काय फरक पडतोय. कमालय म्हणजे मला अक्कल नाही. बघ हिने कबूल केलं मला अक्कल नाही झालं. चला गप्प बसा. आता या प्रकरणाची कुठेही वाच्यता करायची नाही समजलं. पण हे तर सगळ्यांना माहितीये. सगळ्यांना म्हणजे शांतेला सुद्धा माहितीये. हो गिरधर रावांनी सांगितलं तिला सांगू नका म्हणून. तू कशाबद्दल बोलतीयस. खोट्या नोटा छापण्याबद्दल. अच्छा ते होय. मला वाटलं तुला अक्कल नाही त्याबद्दल बोलतीयस. गप्पा बसा. ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. काय. हो हो हो. ही गोष्ट कुणीही कुणाला सांगायची नाही. काय. हो हो हो. कारण ही गोष्ट मीच तिला सांगणार आहे. काय. हो मठ नाकाने कांदे सोलत होती. म्हणे माझा नवरा कमवतो माझी मुलगी कमवते तू काय तुझा नवरा काय अजिबात कमवत नाही. आता मी पण तिला सांगणार आहे. अगं बाई खोट्या नोटा छापून वैभव प्राप्त करण्यापेक्षा ते न केलेलं बरं. मावशी प्लीज प्लीज मावशी तू आईला यातलं काही सांगू नकोस. काय सांगू नको म्हणजे. मी सांगणार म्हणजे सांगणार. जी गोष्ट सांगता येत नाही ना ती गोष्ट जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नसतो समजलं. सांगणार. ही नोट खोटी आहे. आता तू तुझ्या हाताने ती उचलली. आता माहित नाही आता पोलीस तुला पकडणार. तुझ्या बोटांचे ठसे तर नोटेवर आहे. नाही पोलीस तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही. आता पोलीस हा गुन्हा कबूल करून घेण्यासाठी तुझ्या नखांमध्ये सुया खूप असणार. तुला तुला ते जळत्या निखाऱ्यावर चालणार. कोपऱ्यात चपला काढायला सांगू. तुला ते बर्फाच्या लादीवर झोपवणार. कोपड्यात कपडे उतरवायला सांगू. पोलिसांचा चावट पण आहे. पोलीस असतात चावट. नाही सांगणार ना. शांताला नाही सांगणार ना. नाही सांगणार. मग आम्ही पण पोलिसांना हे सांगणार नाही. आणि ये जरा इकडे इकडे. काय झालं. कळत नाही तुला. इकडे काय झालं. कळत कसं नाही तुला. शांता जवळ हे असं काही बोलू नकोस तू. शांता कुठच्या अवस्थेत आहे माहितीये ना तुला. ठीक आहे जोपर्यंत शांतेच्या पोटात बाळ आहे
तोपर्यंत माझ्या पोटात ही गोष्ट राहील. अरे वा, म्हणजे शांतेच्या पोटात बाळ, तुझ्या पोटात ही गोष्ट, दोघे बहुतेक एकदम जातात डिलिव्हरीला. तुम्ही दोघ काय बोलताय तिकडे? बहुतेक तुला भाऊ लाभणार आहे. भाऊ किंवा बहीण सुद्धा, म्हणजे भाऊ का बहीण ते अजून नक्की व्हायचंय ना. मग नक्की झाल्यावर सांगा. काय ते काय म्हणाली ही? नक्की झाल्यावर सांगा का झाल्यावर नक्की सांगा? काय माहिती. असो एक मिनिट थांब. काय झालं? काय झालं? हो काही नाही, आपण एकटे आहोत का हे बघतोय. आपण दोघे आहोत. अगं तेच ग, ते मला तुला विचारायचंय, मजनू कुठे? मंजू? मंजू नाही का बाई, मजनू. मजनू? मजनू कोण? अगं आपल्या या फाल्गुनीचा भादव्या. हा तुषार. हळू बोल, हळू बोल. तुषार कुठे? तुषार? तुषार? तुषार सतरंजी वरून झोपला असेल, किंवा कदाचित पोलीस स्टेशन मध्ये असेल. पोलीस स्टेशन मध्ये सतरंजी घालून झोपला असेल. काय बोलतीयस तू? अगं तुषार पोलीस स्टेशन मध्ये गेला असेल कदाचित, आणि त्याने समजा पोलिसांना हे सगळं रहस्य सांगितलं तर काय करायचं आपण? पण काय हो, पोलीस तुषारवर विश्वास ठेवतील? पोलीस तू सोडून सगळ्यांवर विश्वास ठेवतील. पण याला पुरावा काय? याला पुरावा का गाडावा हे पोलीस ठरवतील ना. आपल्याला काय करायचंय? काय चाललंय यांनाच विचार. मला काय विचार सतत, सारखे सारखे काय मला पुढे करतेस? बर सांगतो. कस आहे फाल्गुनी, हा जो तुषार आहे ना, हा हुशार आहे. पण तो तुषार आहे म्हणजे मुलगा चांगला आहे, पण मलाही खूप आवडलाय. नाही तसं नाही, मुलगा चांगला आहे म्हणून मला आवडलाय असं. नंतर येईल मी जेवायला. गिरधर राव आले, गिरधर राव आले, गिरधर राव. नमस्ते मंडळी. नमस्ते. गुड मॉर्निंग डॅडी. गुड मॉर्निंग. आज लवकर चाललात वाटतं. म्हणजे तुम्हाला सुद्धा रात्रभर झोप लागली नाही ना? का? कारण आम्हाला नाही लागली. कालचं रात्रीचं तुमचं ते रहस्य ऐकून आम्ही रात्रभर त्याच विषयावर बोलत होतो. मी नाही, तू बोलत होतीस. मी झोपलो होतो. म्हणजे मी काल सांगितलं ते अजून तुम्हाला आठवत आहे? अरे शहाण्या माणसानी रविवारी जे काय घडलं ते सोमवारी विसरून जायचं असतं. अहो गिरधर राव, या न्यायाने मला एक गोष्ट विसरली पाहिजे. काय? आमचं लग्न रविवारीच झालं होतं. हो पण डॅडी, तुम्ही सांगितलेलं सगळं विसरणं कसं शक्य आहे? का नाही, सोमवार नव्या आठवड्याची सुरुवात, रविवार म्हणजे गेला आठवडा. हे बघ फाल्गुनी, माणसाला पुढे जायचं असेल तर त्यांनी मागचं नेहमी विसरलं पाहिजे. भलतच काय भाऊजी, तुम्ही जे काही सांगितलं ना त्यावरून पोलीस येवाना आपल्या दारापाशी येऊन पोचायला हवे होते. कोणीतरी आलं वाटत. मी बघते कोण. कदाचित पोलीस असेल, किंवा कदाचित पोस्टमन सुद्धा असेल. नाही, पोस्टमनच्या वेशात पोलीस असेल. पोस्टमनच्या वेशात पोलीस? हे घ्या हे पत्र, हे तुमचे हे माझे. आपल्याला कधीच कोणी पत्र पाठवत नाही ना. आपल्याला कोण लिहिणार? लोक. कुठले लोक? ते पत्र वाचल्याशिवाय कसं कळणार? कुणाचं पत्र? लोकांचं पत्र. लोकांचं पत्र तू कशाला वाचते? अरे हिला काय झालं? काय झालं? तुषारच, त्यांनी लग्नाला नकार दिला. मग ठीक आहे डॅडी. अगं नाहीतरी तुला लायक नाहीच आहे तो. सगळं सगळं तुमच्यामुळे झालंय डॅडी. तुमच्यामुळे माझं लग्न मोडलं. काय झालं फाल्गुनी? ते डॅडींनाच विचार. काय झालं हिला डॅडाला? काय नाही ग, तुषारनी पत्र लिहिलं. तुषारनी पत्र लिहिलंय? मग ही काय रडतीये? अगं ए, तुषारनी पत्र हिला लिहिलंय आणि सांगितलंय की आपलं लग्न मोडलं. लग्न मोडलं? कशाला? कशाला म्हणजे त्यांचं भांडण झालंय. घराचं भांडण आणि त्यात लग्न मोडायचं? नाही, पण त्यांनी लग्न का मोडलं? म्हणजे त्यांनी पत्र का लिहिलं? मग पत्र लिहिलं तर लग्न मोडण्यासाठी पत्र का लिहितोस? मग पत्र करून पोलिसांचा काही प्रश्न का विचारतायस मला? पोलीस पोलीस बंद करा हो. तू आधी पोलीस पोलीस बंद कर, नाही तर तुला पोलिसांना सांगून बंद करायला लावेन. हा तुषार स्वतःला समजतो कोण? हा तो माझ्या मुलीचे लग्न का मोडतोय? एक मिनिट, त्याला काय समजायचं ते समजू दे, जे झालं गेलं ते होऊन गेलं. पण फाल्गुनीला सांभाळ, तिला यातलं काय सांगू नकोस. अहो पण ती दिवसभर रडत बसेल ना. तू एक काम कर, तिला घेऊन जा बाहेर कुठेतरी, नाही तर सरळ मुंबईला जा.
जरा दिवसभर त्याला इकडे तिकडे फिराव, चार ठिकाण दाखव, जेवायल वगैरे घाल, सगळं विसरून जाईल ते संध्याकाळपर्यंत. आजच जाऊ का? नाही, मला डॉक्टर हिंदळेकरांच्या सुतिकागृहात जायचंय ना. हा, शेवटी तू तिथे जायचं नक्की केलंस तर. हो, सगळ्या जणी जाणार आहेत, मी नाही गेले तर वाईट दिसेल ना. आता तू नाहीच गेलीस तर वाईट दिसशील कशी? ठीक आहे, तुला जायचं तर जा, तुम्ही काम करा. हा हा, तुम्ही दोघे जा मुंबईला. चालेल चालेल, गाडीने जा. बर बर बर, फाल्गुनीला घेऊन जा. हो, तेही चालेल. तिला मुंबईतले चार प्रेक्षणीय स्थळ दाखवा. हो हो हो, जेवा. हो हो, तिलाही जेवायला घाला. हो हो, असा दिवस घालवा की संध्याकाळी येताना ती हसत खेळत आले पाहिजे. हो हो, तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना. तुम्ही आहात म्हणूनच घाबरतोय मी. हे घ्या पैसे. नको पैसे, नको मला, मला पैसे नकोत. पैसे कसले, माझ्या हातात पैसे आले ना की लगेच मी एकाचे नऊ करायला लागतो. हिला द्या पैसे. मला नको भाऊजी, मला अजिबात नको पैसे. पैसे खरेत नाही. खरेत म्हणजे? खरेत नाही, ती म्हणजे खरेत पैसे देतायत ना, असा खराच प्रश्न तिच्या मनात आला. हा, आणि मला कशाला एवढे पैसे, मी काय करणार एवढे पैसे घेऊन? नाही का, पकडतील बिकडतील तर. पकडतील बिकडतील? पकडतील बिकडतील नाही, ती म्हणते आपण पडले बिडलो तर. पडले बिडले तर म्हणजे आपण पडलो तर, त्याच्याबरोबर पैसे पडले तर, पैसे पडले आणि आपण पडलो तर, हे सगळं कितीला पडेल असं ती म्हणते. म्हणजे पडलं 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 म्हणते ती. अर्धे तुम्ही ठेवा. हा, अर्धे तुम्ही ठेवा. आओ, हे पैसे पण चांगल्या कामासाठी खर्च करा. कसल्या चांगल्या कामासाठी? आपल्या घरात काय छापखाना आहे? छाप 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 छाप. मी जातोय जंपक म्हणून, जर मला कोणी भेटायला आला तर त्याला बाहेर हकलून देणार आहे. हकलून नाही द्यायचा, त्याला माझ्याकडे पाठवायचा. माझं काम आहे त्याच्याकडे. आणि फाल्गुनीला सांगायचं, तुषार पेक्षा सुद्धा एक चांगला मुलगा मी तिच्यासाठी बघितलाय. आहो, पण माझं एक मिनिट ऐकून तर घ्या. हे पैसे म्हणजे आता मला बहुतेक कपडे उतरवावे लागणार. कशा कशाला? अगं, आता बर्फाच्या लादीवर नाही का झोपणार? म्हणजे मुंबईहून परत येताना घरी येण्याच्या ऐवजी पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला नेलं तर. पोलीस पोलीस बंद करा. बर 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 बर, एक काम करतो, तिथे हे पैसे खर्च करण्याऐवजी मटक्यावरती लावतो. म्हणजे खोट्याला खोटा पैसा ना, म्हणजे लागला तर घोडा नाही तर झेपरा. एक काम कर, पत्ते काढ तुझे, पत्ते काढ. आजची फिगर बघूया काय ते, पत्ते काढ. हे सगळे पैसे फाल्गुनीला फिरवून आणण्यासाठी आहे, माहिती आहे मला. दुसरीकडे फिरवू नका, ते त्यांच्या कष्टाची कमाई आहे. नाही तर दुसरीकडे लावाल, ती कमवायला नाकी नऊ येतात माणसाच्या. नऊ नऊ वा, त्याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. कल्पना आहे ना? हो. मग जेव्हा त्यांनी पैसे देऊ केले तेव्हा त्या पैशांकडे अशा तऱ्हेने बघत होतात की जसं काय डाका घालून आणले ते पैसे. एकूण अर्थ एकच. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? एक मिनिट, शांत राहा, शांत राहा. शांताबाई, शांत घ्या, म्हणजे शांत व्हा. काय अशा अवस्थेत तुम्ही असं जोरात बोलणं योग्य नाही बरं का? अशा अवस्थेत म्हणजे? अगं बाळ होणार आहे ना, ते तर मला काल यांनीच सांगितलं. म्हणजे तुला ठाऊक नव्हतं? नाही, मी तेव्हा इथे नव्हते. नव्हते म्हणजे? म्हणजे माझ्या गैरहजेरीत सगळं झालंय. गैरहजेरीत? हो, पण तू मला नाही सांगितलंस हे सगळं. मी कशाला सांगू तुला, घरच्या कमावत्या माणसाबरोबर असं बोलायचं नसतं. अगं पण मला हे ठाऊकच नव्हतं. हो, आम्हाला हे झंपकने सांगितलं. म्हणजे झंपकलं ठाऊक होतं आणि तुम्हाला नाही? हो, कारण झंपकने सांगितलं हे बरं झालं, नाहीतर शेवटपर्यंत मी अंधारात राहिलो असतो, अमावस्येच्या रात्री काळा गॉगल लावल्यासारखा. काय बोलताय? आणि मग अशा गोष्टी कोणी सांगितलं तरच कळतात ना. हो ना, मला पण त्यांनी सांगितलं तेव्हाच कळली. आणि काय ग, तू नाही मला हे सगळं सांगू शकलीस? घ्या, आता मी तुला सांगायचं की तू मला सांगायचंस? पण तुला मूल होणार आहे ना. तुला मूल होणार आहे? म्हणजे नजरेला नजर भिडवणे इथपर्यंत गेलंय? नाही बोला बोला. शांतेत, मूल तुला होणार आहे ना. मूल मला होणार आहे आणि मला हे यांच्याकडून कळेल? मी काही झंपक कडून कळणार? अगं मला तर असं वाटत होतं की तुला मूल होणार आहे. आणि मी समजते की तुला मूल होणार आहे. म्हणजे दोघींना मूल होणार आहे? राम और श्याम, सीता और गीता, सलीम जावेद, नदीम श्रवण? नाही 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 नाही. अरे मग काय मला मूल होणार आहे? नाही. अरे दोघींपैकी कोणाला तरी मूल व्हायलाच पाहिजे. नाही नाही नाही.
अरे काय हे, कोणालाच मूल होणार नाही तर मग काय आपल्याला भांडायचे डोहाळे लागले होते काय? हो तिने झालंय तरी काय, काही होणार नाही हे आता आपल्याला कळलंय ना? नाही हो, किती विचित्र वागू लागली होती. हा ते होय, काय झालंय रात्रभर तिला नीट झोप मिळालेली नाहीये, म्हणजे नेहमी झोपते तेवढी नाही झोपली, फक्त 8 तास झोपली होती. आणि ह्या गोष्टीला मी जबाबदार नाही. हा तुम्ही नाही म्हणजे? तस नाही अहो, म्हणजे रात्रभर गोंगाट होता ना. गोंगाट? गोंगाट म्हणजे काय, मनात काहूर माजलं होतं ना त्याचा गोंगाट होता. आणि उकडत सुद्धा होत. उकडत होत म्हणजे काय, कि विचारांचं काहूर थैमान, त्यामुळे जरा उकडत होत. हे घर चांगलं हवेशीर आहे पण आम्हाला सतत हवं असतं. आम्हाला हवा सतत हवी असते ना. आम्ही सिंगापूरला राहिलेली माणसं, सिंगापूर मध्ये तर इतकी हवा असते ना कि या घरात झोपलं ना तर उडून सकाळी त्या घरात माणूस जागा होतो. सिंगापूर कुठे माहितीये का? सिंगापूर हे ते सिंगापूरला तरी गेलायत का? आपला बाड बिस्तरा घ्या आणि चालते वा. सिंगापूरला जात आहेत. कमाल या बाईची, मला जा म्हणते आणि स्वतः निघून जाते. चला. काय किशन काका, हाय. हा कोण पतंग उडत उडत आला इकडे? अहो काका, मी झंपक. अरे झंपक तू होय, इथे काय चाललंय उभ्या उभ्या? उभ्या उभ्या आता मी फक्त विचार करू शकतो. कसला? सिंगापूरला जायचं का शिंगणापूरला? मी सांगू? हा गिरधर रावांच्या खोलीत जा आणि त्यांना सांगा मी आलोय. काय सांगाल ना मी आलोय हे? नाही पण गिरधर राव गेले. गेले? अरे गेले म्हणजे कामासाठी बाहेर गेले. फाल्गुनी आहे. झोपली आहे? स्लीपिंग? नाही जागी आहे, जॉगिंग. तू इंग्लिश का बोलतेस रे? अहो गिरधर रावांनी मला सांगितलंय. काय? फाल्गुनीशी लग्न करायचं असेल तर अधून मधून इंग्रजी बोलत जा. स्पीक इंग्लिश मिडल मिडल. मी फाल्गुनी सारखा दिसतोय का कुठे तुला? नाही. मग माझ्याशी कशाला इंग्लिश बोलतोय? हो इम्प्रेशन मारायला. अच्छा अच्छा, म्हणून हे असे रंगीबिरंगी कपडे घातलेत होय. मग दुकानाचं डेकोरेशन चांगलं असलं तरच गिराईक येणार ना. वा वा, तुम्ही फाल्गुनीला बोलवा, मी काकांना बोलावतो. आता काका कोण? गिरधर राव. तू काय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला काका म्हणतोस काय? सांगितलं ना तुला ते बाहेर गेलेत, दुसरा कोणाला तरी बोलव. फाल्गुनी मावशी, मावशी फाल्गुनी, मावशी फाल्गुनी, मावशी. अहो कुणी बाहेर येत नाही. एक मिनिट, सगळ्यांनी बाहेर या. बसा. बस. मलाही सांग ना बसायला. बसा. ऐका. काय? पोलिसांना ही गोष्ट कळली. काय? आपण इकडे बसलोय ती गोष्ट? नाही हो, पोलिसांचा एक दूत माझ्याकडे आला आणि खिसा गरम करून निघून गेला. खिशात गरम दूध घेऊन गेला? हो दूध नाही हो, त्यांचा माणूस आला आणि पैसे घेऊन गेला. अरे म्हणजे तू त्याला लाच दिली? लाच नाही वाटत तुला? लाज नाही वाटत का तुला? हो लाच नव्हे, मी त्याला वर्गणी दिली. वर्गणी म्हणजे? हो, आणि वर्गणी म्हणून मी त्याला खोटा नोट्या दिल्या. काय दिल्या? खोटा नोट्या दिल्या. काय? खोटा नोट्या दिल्या. नोटा? कळलं, तू त्याला खोट्या नोटा दिल्या. तुम्हाला कसं कळलं? अरे तूच नाही का बोला मी त्याला खोटा नोट्या दिल्या. खोटण्यात नोटण्यात नटण्यात खोटण्यात नटण्यात खोटण्यात खटण्यात नटण्यात खोटण्यात नटण्यात खोट्या नोटा दिल्या. पुढे. पण ही गोष्ट पोलिसांना कळली कशी? का? कारण गिरीधर राव जेव्हा ही गोष्ट आपल्याला सांगत होते तेव्हा आपल्याशिवाय दुसरं तिसरं इथे कुणी नव्हतं. होत. काय? होत. हो तुषार. काय? तुषार. नाही नाही हे शक्य नाही, असं होणार नाही. पोलीस. तुषार. कोण? अरे दारावरची बेल वाजते, तुम्हाला कोणाला ऐकू येत नाहीये का? काय ग, काय चालवलंय? आणि काय हो, तुम्ही या घरातले आहात? नाही बाहेरचा. बाहेरचे आहात ना, बाहेरची बेल वाजते दारुगडा. कोणीतरी बाहेरचा येतोय, आपण आज जाऊया. मे कमीन. हो या ना. गिरधर राव इथंच राहतात ना? हो. बाहेर गेले. तुम्ही बसा ना, काही घेणार? नो थँक्यू, ते ड्युटीवर दिसतायत. शट अप. तुमचे यजमान पेपरचा व्यवसाय करतात ना? हो.
म्हणजे बँकेच्या नोटा छापता येतील अशा पद्धतीचे देखील पेपर ना? हो, कधी कधी बँक वाले सुद्धा आमच्याकडून पेपर नेतात. पण तुम्ही हे सगळं का विचारता? मी संभाजी साटम फ्रॉम सीआयडी स्पेशल ब्युरो. तुमचं इथे काय काम? मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. कधी भेटतील ते? संध्याकाळपर्यंत येतील. ठीक आहे, मग मी संध्याकाळी येतो. हो, जरा 2 मिनिटं थांबा ना. 2 मिनिटात संध्याकाळ होणार आहे? नाही हो, मी तुमची ओळख करून देते. हा हे झंपक, आमच्या यजमानांचे भागीदार. यांना मी सकाळीच भेटलोय. झंपक, जरा रमा काकूला बोलून घे. फाल्गुनी, ए फाल्गुनी, काय माहिती का, आमच्या घरच्या माणसांनी ना सीआयडीतला माणूस कधी बघितला नव्हता. नाही, सीआयडी वाले आणि हत्ती कधीतरीच येतो ना. काय झालं, कोण आहे, कोण आहे? ही माझी मुलगी फाल्गुनी आणि ही बहीण. हिची? नाही, माझी रमा. आणि हे मी सांगतो, हिचा नवरा, हिचा मेवणा, तिचा काका. तुम्ही सीआयडीचा माणूस? मी इन्स्पेक्टर संभाजी साटम फ्रॉम सीआयडी स्पेशल ब्युरो. कस काय? बरं नाही. मी पण बरा नाहीये. अरे, इथे सगळेच आजारी दिसत आहेत. घराचं हॉस्पिटल झालंय. मी मग येतो संध्याकाळी. बाय. पोलीस पोलीस म्हणतात ते शेवटी आलेच आपल्या दारापर्यंत. दारापर्यंत काय, घरात येऊन गेला तो माणूस. चला निघा, सामान बांधा, निघा. हो, निघूया. कुठे निघालात? कुठे निघालात? सिंगापूरला जातोय आम्ही. सिंगापूरला? हो हो, बर्फाच्या लादीवर झोपण्यापेक्षा सिंगापूरची थंडी परवडली. या घरातून कोणीही जाणार नाही. काय घडलंय ते मला सांगा आधी. काय केलं तरी तुम्ही? आम्ही आम्ही काहीच नाही केलेलं. मम्मी, त्यांनी काय नाही, डॅडी. डॅडी? हो, म्हणजे डॅडीनीच आम्हाला सगळं सांगितलं. काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की काकूंना काही सांगू नका. अरे पण काय सांगू नका, ते तरी सांग. अगो मम्मी, बघा आता काय ते. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला? हो, कारण त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं ना. अरे जरा तरी अक्कल वापरा रे. हे तुम्ही मला सांगा, ह्यांना सांगून काय उपयोग नाही. जर त्यांनी खरंच खोट्या नोटा छापल्या असत्या ना, तर त्यांनी हे उघड उघड सांगितलं नसतं. कुठला चोर स्वतःच्या तोंडाने चोरी कबूल करतो? म्हणजे त्यांनी आमची मस्करी केली होय. त्यांनी तुमची सगळ्यांची फिरकी घेतली आहे. पण मम्मी, डॅडीनी अशी गंमत करायला नको होती. येऊ दे तुझ्या बापाला, आता चांगली फैलावरच घेते मी त्याला. आणि मी ह्याला सुद्धा घेते. हो, मी काय केलं? तू पण डॅडींच्या होला हो करत होतास ना. हो हो हो. हा, मला काय म्हणाला माहितीये, 1000 नोटांचे डाय मी बनवतो म्हणून. हो, आणि पोलिसाच्या माणसाला पण हात जाऊन भेटला होता. आणि बरं का, तुम्हाला मूल होणार आहे ना, त्यात ह्याचा हात आहे. नाही, ह्या बातमीमध्ये ह्याचा हात आहे. ती बातमी ह्याने सांगितली आम्हाला. तुषारच्या तोंडावर हा मला प्रिय म्हणाला. बघा, ठीक आहे, याच्या पुढे तो नसताना म्हणे. तू हिला प्रिय म्हणालास? हिला प्रिय म्हणालास? तुझी हिम्मत कशी झाली? हो, गिरधर रावानी मला तसं सांगितलं होतं म्हणायला. गाढवा, आता त्यांचं नाव घेतोस मध्ये? खोटारडा, बदमाश, लुच्चा, लफंगा. अहो माझा ऐका. झंपकेस एक नंबरचा. अहो माझा ऐका ना. काय नंतर? नंतर तुम्हाला काय हवे असतील तेवढ्या शिव्या द्या. नंतर म्हणजे? मी गेल्यानंतर. अरे, बरं का शांताबाई? तुमचं काय? काही नाही, आम्हाला थोडेसे पैसे हवे होते, पण काही काळासाठी. हो, आणि तुला जर वाटत असेल आम्ही तुझे पैसे परत करू शकणार नाही, तर आम्ही
जाऊ शकता. बार बिस्तरा उचला आणि चालू पडा. काय शांताबाई, तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घर सोडून द्यायला सांगताय? मी माझ्या अख्ख्या सख्ख्या बहिणीला हे सांगते. अरे बापरे, ठीक आहे, हरकत नाही. आम्ही गिरधररावांकडे पैसे मागवत होतो तेव्हा आम्हाला यातना होत होत्याच, पण त्याहूनही जास्त यातना तुम्ही आम्हाला घर सोडून द्यायला सांगताय ना, त्यामुळे होत आहेत. अरे गरीब असलो तरी मानिये. चला निघाव, एक क्षण इकडे थांबायचा नाही. चला चला. मम्मी, तू काका आणि मावशींना खरंच घर सोडून जायला सांगितलंस? हो. समज माझी एक बहीण असती आणि मी तिला असं सांगितलं असतं तर तुला चाललं असतं? समज तुझी एक बहीण असती आणि तू संकटात असताना तिने फक्त स्वतःचाच विचार केला असता तर तू काय केलं असतस? कोणाला फोन करतेस? कोणाला फोन करतेस? तुषारला. का? त्याला सांगते की डॅडीनी त्याची गंमत केली होती. अच्छा, म्हणजे त्याने सुद्धा हे कळल्यानंतर तुला लग्नाला नकार दिला? अगं पण त्यात तुषारचा काय दोष? दोष नाही. तुला हे का कळत नाहीये की त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये? जर त्याचं तुझ्यावर प्रेम असत ना तर त्याने हे नसतं केलं. पण डॅडीनी पण अशी गंमत करायला नको होती. पण त्यांच्या गमतीमुळेच तर हे सगळ्यांचं पितळ उघडं पडलं ना. तुला हे का कळत नाहीये? जर तुझ्या डॅडीनी तुझ्या लग्नानंतरच हे सगळं सांगितलं असतं तर त्यांनी तर तुला डिवोर्सच दिला असता ना. डिवोर्स दिला असता. ठीक आहे, हो, त्याला फोन कर. पण त्याला ह्याच भ्रमात राहू दे की हे सगळं सत्य होतं म्हणून. आणि मग त्याला विचार की आता तू माझ्याशी लग्नाला तयार आहेस. फोन कर. हॅलो तुषार. आहो ऐकलत का? आहो ऐकलत का? नाही ऐकलं. मी नाहीये इथे. का एवढ्या दूर जाऊन पोहोचलात? स्टेशनवर पोहोचलात की काय? इथेच आहात? आहे इथे. आता काय झालं? काय हो एवढं मारे उत्साहाच्या भरात सांगितलं आम्ही जातो घर सोडून. घर सोडून आणि कुठे जायचं आता? मसणात. अगो बाई, तिथे पण तुमचे नातेवाईक आहेत का? हो आहेत, माझ्या सासरची नातेवाईक मंडळी आहेत तिथे. माहितीये माहितीये, माझ्या माहेरच्या माणसांवर नेहमी तुम्ही दात ठेवून असता. नाही नाही, तुझे सगळे नातेवाईक मला आवडतात, माझे नातेवाईक मला आवडत नाहीत. म्हणजे बघा, तुझा सासरा, तुझी सासू, तुझा दीर मला आवडतात. मला आवडत नाहीत ना ते माझा मेवणा. बघितलं ना, त्याच्याकडे पैसे मागितले तर म्हणतो मी खोट्या नोटा छापतो. माझी ही मेवणी जरा काही पैसे मागितले तर म्हणते घर सोडून निघून जा. मला एक सांग, ही तुझी बहीण आणि तुझा मेवणा आपल्याला 50-100 रुपये पण देणार नाहीत का? का गाडी भाड्यासाठी सुद्धा पैसे नाहीत तुमच्याकडे? नाही प्रश्न तो नाहीये, मी म्हणतोय की आपण एसटी स्टँडवर जाऊन काहीतरी धंदा सुरू करूया ना. म्हणजे मी चिक्की विकत फिरतो, तू ओल्या शेंगा विक ना. मी ओल्या शेंगा विकू? आता करणार काय? अरे या गिरधर रावांनी या खोट्या नोटा छापायचं चालू ठेवलं असतं ना तर बरं झालं असतं. 8-10 महिने जेलमध्ये सुखाने जेवू तरी शकलो असतो. आता हे स्वतः तर जेवत नाहीच आहेत, आपल्याला सुद्धा जेवायला घालत नाहीये. आता काय करणार आहे? नमस्कार नमस्कार. ये 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 बाबा तुषार, ये कसं काय चाललंय? मजेत. तू कसा आहे? मी पण मजेत. फाल्गुनी? ती पण मजेत. नाही ती असू दे मजेत, पण मला एक सांगा काका, बॅगा वगैरे घेऊन निघालात कुठे? अरे आमच्या एका नातेवाईकाचं पत्र आलंय, आम्हाला तिथे बोलवलंय राहायला. नाही नाही माझा नाही विश्वास बसत. त्याचा विश्वास बसत नाही. ओ आपलं पत्र दाखवा, पत्र दाखवा त्याचं. माझा पण नाही विश्वास बसत आहे. कुठचं पत्र? कोणी बोलवलंय? कुठच्या नाते? काहीतरी काय सांगतेस तू? काय करताय दिनू? कोण दिनू? मी नाही ओळखत दिनू. बिनू कोण? दिनू आपटे. दिनू आपटेच पत्र. दिनू आपटेच पत्र आलंय. कोण दिनू आपटे? तुमच्या भावाचा मुलगा. माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे, त्याने मला बोलवलंय. त्याच्याकडे आम्ही काही दिवस राहायला जाणार. पण बरं का तुषार, काय काय तुझा जर आग्रह असेल ना तर काही दिवस आम्ही तुझ्याकडे राहायला येऊ, नंतर त्याच्याकडे राहायला जाऊ. चालेल. नाही नको नको, तुम्ही तुमच्या भावाकडेच जा ना राहायला. नाही कसं आहे माझ्याकडे तुम्हाला त्रास होईल ना. नाही पण मी काय म्हणतो, तुम्ही जाच तुमच्या भावाकडे. पण मग खोटं बोलून कशाला निघालात? म्हणजे आम्ही खोटं बोलतोय असं तुला वाटतं की काय? नाही नाही काका, मी तर म्हणतो तुम्ही तर इथून जाताच कामा नये. म्हणजे
म्हणजे बघा, जर तुमच्या जागी एखादा बुद्धिमान माणूस असता ना, तर त्याने हेच केलं असत. म्हणजे आता माझच घ्या ना. तू काय बुद्धिमान आहेस? काय केलं असतं ते सांग. मला इथे यायचंच नव्हतं. बरोबर आहे रे. एकदा लग्नाला नकार मिळाल्यानंतर कुठच्या तोंडाने इकडे येणारेस तू? अरे लग्न म्हणजे काय, भातुकलीचा खेळ आहे का? एकदा मांडला लगेच मोडला. खरंच रे तुषार, तूच खर तर फाल्गुनीशी लग्न करायला पाहिजे होत. प्रेम तू करावं आणि लग्न त्या झंपक ने फुकट गेलं रे. तुझं प्रेम फुकट गेलं. फुकट फुकट. नाही मावशी, मी लग्नाविषयी नाही बोलत आहे. अहो परवा फाल्गुनीच्या डॅडीने जे सांगितलं ना, त्याच्याबद्दल बोलतोय. तुला काय सगळं खरं वाटलं की काय? हो. अरे मला गिरधर राव म्हणाले होते की हा स्मार्ट आहे. हा कसला स्मार्ट, हा पण त्यातल्याच निघाला. अरे हे सगळं खोटं आहे, मस्करी केली त्यांनी आपली. हो हो, नेहमीच आम्ही एकमेकांची मस्करी करत असतो. म्हणजे कधी मी त्यांची मस्करी करतो, कधी ते माझी मस्करी करतात. यावेळी मस्करी करण्याची त्यांची टर्न होती. काय काका, कशाला माझी मस्करी करताय? अरे नाही बाबा, खर तुझा विश्वास बसत नाही, शपथेवर सांगतो. अरे जर त्यांनी खऱ्याच जर खोट्या नोटा छापल्या असत्या, तर त्यांनी स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलं असतं का? नाही. मग हा हा, तेव्हाच फाल्गुनीने मला फोन करून बोलवलंय हे खोटं आहे हे सांगायला. नाही नाही नाही, फाल्गुनीने तुला त्यासाठी नाही बोलवलं. मग तिला तुझी परीक्षा घ्यायची होती. आता कसली परीक्षा? अरे ती तुला इथे बोलवून विचारणार आहे की हे जर खरं असेल तर तू माझ्याशी लग्न करशील का? काय बोलताय आता तुम्ही? काय माझ्याशी लग्न? मी नाही रे बाबा, फाल्गुनी तुझ्याशी लग्न करेल का असं? अच्छा अच्छा, ओ आय सी. ओ पण हे सगळं तुम्ही मला सांगितलंय, हे तुम्ही तिला नाही ना सांगणार? मी कशाला कोणाला बोलायला जातोय? आणि बाई मला तर इकडची गोष्ट तिकडे करायची अजिबात सवय नाही. पण तू मात्र ही गोष्ट कुठे सांगू नको की आम्ही तुला हे सांगितलं म्हणून. नाही 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 सांगणार. चला चला निघूया निघूया, भावाचं पत्र आलंय, चला जाऊ. एक मिनिट एक मिनिट. काय मी माझ्या लांबच्या भावाकडे राहायला जातोय आता. आता तर म्हणालात ना माझा सख्खा भाऊ आहे म्हणून. हो सख्खाच भाऊ, पण खूप लांब राहतो म्हणून म्हटलं. त्या लांबच्या भावाकडे जर मी राहायला गेलो तर तुला दुःख होईल ना रे तुषार? नाही मला नाही दुःख होणार. मग पण तुम्ही ज्या भावाकडे जाताय त्याला नाही ना दुःख होणार? सरळ सांग ना, आमच्याकडे येऊ नको म्हणून. बघितलंस कशी माणसं भेटली आहेत आपल्याला, एक एक तोंडावर सांगतायत आमच्या घरी राहायला येऊ नका. नाहीतर काय काय बघताय ऐशन त्याच्याकडे? थलाट मध्ये. हो चला चला थलाट मध्ये जाऊ दे. फाल्गू 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 एको फाल्गू. कोण? तुषार. अरे पण तू इथे कसा? मी इथे कसा म्हणजे काय? तूच नाही का मला फोन करून बोलवलास? पण मला वाटलं की तू येणार नाहीस म्हणून. का 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 काय? तू आपल्या लग्नाला नकार दिला होतास ना? हा अगं नकार परवा दिला होता, आज नाही. काही काय रे, एकदा तू हो म्हणतोस एकदा नाही म्हणतोस, म्हणजे रे काय? नाही नाही मी तुला सांगू का, नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी सांगितलं ना, मी तुझ्याशीच लग्न करणार म्हणजे तुझ्याशीच लग्न करणार. खरंच? खरंच. पण मग लग्नाचं काय? हे बघ, विषय बदलू नकोस. विषय मी नाही बदलत आहे तुषार, मला हे खरोखरच जाणून घ्यायचंय की तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही. अगं मी एकदा तुला सांगितलं ना, हे बघ फाल्गुनी, मी तुला शब्द दिलाय, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि करतच राहीन. पण तुला सांगतो, तुझ्या डॅडीनं ना एवढीशी गोष्ट सुद्धा अशी वाढवून सांगायची सवय आहे. म्हणजे? म्हणजे नाही, म्हणजे मला असं वाटलं. तुला कोणी सांगितलं? सांगे. नाही असंच मनाला वाटलं ग. पण अशी सवय तर माझ्या मावशी आणि काकांनाच आहे. जाऊ दे रे, आपल्याला काय करायचंय? मरू दे ना. आपण भलं आणि आपलं लग्न भलं. आपलं लग्न भलं आणि आपण भलं. तुला माहितीये तुषार, काय मला सगळे जण सांगत होते. काय ते? एवढं सगळं कळल्यानंतर तुषार तुझ्या बरोबर लग्नाला नकार देईल म्हणून. पण काय बुवा? पण मला खात्री होती तुषार. काय काय मंडळी मंडळी. नाही चालू दे चालू दे. मी काय घरचाच माणूस आहे. घरचाच. काय हिरो? काय अजूनही अनुभवच घेतोयस? नाही लग्न सुद्धा अनुभव घेतल्यानंतरच करणार आहेस. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही आता लग्नाचं लवकर उरकून टाका, दलाली करण्यापेक्षा स्वतःच दुकान चालवणं अधिक चांगलं. बोक तेच सांगायला आलाय तो. असं? कुणाबरोबर लग्न करतोय? माझ्या बरोबर. अरे मग मी काय इथे कार्यक्रमाची शोभा वाढवायला आलोय काय? नाही नाही तुमचं लग्न होणार नाही. का म्हणून होणार नाही? का म्हणून होणार नाही? आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत. करेक्ट. काय रे तुषार? बरोबर. आपल्या धंदेवाईक संबंधांचं काय? गिरधर रावांनी धंद्याचा जम बसवण्यासाठी आपलं लग्न उरकायचं ठरवलंय ना. आणि काय रे तू हुशार?
हुशार नाही तसा मी हुशार आहे, पण माझं नाव तुषार आहे. ते तुषार धंदा करतो सेकंड हँड मोटारीचा. बरोबर आहे. आणि लग्न मात्र पेटी पॅक मुली बरोबर. तुला काही सेकंड हँड मिळत नाही काय? ए हॅकण्या तोंड सांभाळून बोला. का म्हणून म्हणजे वडिलांची इच्छा नसताना त्यांच्या मुलीबर का म्हणून लग्न करायचं? अरे मग तिची इच्छा नसताना तू तरी का तिच्या बरोबर लग्न करतोयस? अरे मला काय कोणाशी तरी वाजवायचंच आहे, मग ही काय वाईट आहे? ए झंप्या, कान देऊ नाही का? मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अजिबात नाही. एक नाही, अगर्धा नाही, नाही नाही, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. बाहेर मोठं तोंड वर करून म्हणत असतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. वारसा हक्काने मिळालेली धंद्यातली बागी तरी त्याच्याशिवाय दुसरं काय रे तुझ्याकडे? अगं ते मरू दे, अंगावर मास आहे तरी बघ एवढंसं पाव किलो. अरे हा डबक्यातला बेडूक आहे. बेडूक? अगं साधा बेडूक नाही, त्याला काहीतरी होऊन असा बारीक होतं ना, ड्रॅक ड्रॅक ड्रॅक, तो बेडूक आहे. हे बघ, डॅडीने आमच्या लग्नाला परवानगी नाही दिली ना, तर मी आत्महत्या करेन. नको. पण मी लग्न तुषारशीच करेन. शाबास. चल रे तुषार. चल हिरो, आम्ही निघालो. काय रे झंपक, तुम्ही पण चाललात? हो बाबा, आता आयुष्यात त्या घरात कधी पाऊल ठेवणार नाही. कुठे जाणार? पावलं नेतील तिकडे. म्हणजे बहुतेक पायीच जावं लागणार. मग जाताय तरी कशाला? नाही रे, जावंच लागणार. काय झालं, पुन्हा पडलात का? नाही काही नाही, वळकटीचा पट्टा आवडला ना म्हणून. मग तुम्ही का ओरडलात? वळकटीत मी होतो म्हणून. बाई चला, आता सामान बांधलेलं आहे, मी पटकन बाहेर जातो आणि टांगा घेऊन येतो. हा तो टांगेवाला काय तुमचा नातेवाईक आहे? नाही, घोडा माझा नातेवाईक आहे. कुठला? मेवणा लागतो माझा तो. आणि टांग्याचं भाडं काय माझे तीर्थरूप देणार आहेत? तुझ्या वडिलांकडे एवढे तरी पैसे होते का कधी? गप्पा बसा, उचला ते सामान. अरे सामान मी उचलत? अरे मी नवरा आहे का? हमाल असतात ना, तर हातावर पावली देऊन बोळवण केली असती. उचला ते सामान. अगं पण एवढं सामान मी उचलल्यानंतर रस्त्यावरतीच मरून जाईन बहुतेक. नंतर मी उचलीन. उचला. बरं, आधी आतमधलं सामान बघायला पाहिजे. या चला चला, मीही तुम्हाला मदत करतो. चल चल. अगं तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट काय विचारतेस? मी एकदा तुला सांगितलं ना, हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्या बरोबरच लग्न करणार. तुझ्या डॅडीने वाटेल ते करत, मला त्याची पर्वा नाही. अरे वा, म्हणजे हा पण विनोदच का? विनोद नाही, कार्ड आहे ते. बरं झालं मला सांगितलंस, कार्ड आहे. इन्स्पेक्टर संभाजी साठमचं कार्ड. अरे हो, ते काल इथे येऊन गेले, पण डॅडी नव्हते ना म्हणून कार्ड ठेवून गेले. अच्छा, म्हणजे तुझे डॅडी खोट्या नोटा छापतात हे खरंय तर? अच्छा, म्हणजे किसन काकाने तुला हे सगळं सांगितलं तर? हो. म्हणून तू लग्नाला होकार दिलास? हो. पण तुला खरं सांगू तुषार, खरंच डॅडी खोट्या नोटा छापतात? तुला खात्री करून घ्यायची असेल तर? नाही, मला खात्री करायची नाही. ठीक आहे, मी निघतो. तुषार, तू परत कधी येणार? परत कशाला? लग्नाचं ठरवायला रे. मला लग्न विग्न काय करायचं नाहीये. तुषार, 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 सांभाळा, सावकाशी या. आलोय का मी बाहेर? हा आलात. नक्की आलोय? होय. राहू आता उभा. हो. मावशी, काका, तुम्ही निघालात? हो. आत्ताच? हो. जाण्यापूर्वी मम्मीला नाही का भेटणार? नाही भेटणार. पण तुम्ही चाललात तरी कुठे? उद्या पेपर मध्ये फोटो बघ, असं सामान दिसेल त्याच्या खाली एक छोटासा माझा चेहरा असेल, कळेल तुला मी कुठे चाललोय ते. कोण आलं असेल? खबरदार, कुणीही जागचे हलू नका. नाही, या अवस्थेत मी खरंच जागचा हलू शकत नाहीये. हो गिरधर राव कुठे आहेत? बोलवा त्यांना. आपली ना बहुतेक जेवणा खाण्याची सोय झालेली दिसते. अय्या हो, काय जेल मध्ये घेऊन टाकणार आपल्याला ते? ओ साहेब, आम्ही खरंच काही केलं नाही, शपत काही केलेलं नाही. आणि तुम्हाला आम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील ना तर लवकर विचारा, काय हे डोक्यावर ठेवून थोड्याच वेळात मी बहुतेक मरेन. लवकर आठवा. तुम्ही ते सामान खाली ठेवू शकता. नक्की? हो. ओके. कोण आला का फाल्गुनी? मी इन्स्पेक्टर संभाजी साठम, मला तुमची तपासणी घ्यायची आहे. कुठून? सॉरी, बसा 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 बस. मी ड्युटीवर बसत नाही. हो, हे जर बसले तर यांची केस कशी उभी राहणार? शट अप.
बसा नाही तिथे त्या हातमध्ये घालतील तुम्हाला. तुम्ही काय घेणार? तुम्ही मला लाच देताय. अहो लाच नाही हो, घेणार म्हणजे काय पाणी, चहा, कॉफी, थंड. अहो पण हे लाचेशिवाय दुसरं काहीच घेत नाही. शट अप. आम्हाला असं कळलंय कि तुम्ही खोट्या नोटा छापताय. गावो गावी तुमचे एजंट्स आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही त्या नोटा गावोगावी पसरवता. महिन्याच्या अखेरीस एका गुप्त जागी तुमची बैठक असते. आजही होती. नाही हो, कुठली बैठक? मी इथे बसणार होतो फक्त. ढोंगपुरे, आमचा एक माणूस तुमच्यावर पातळ ठेवून आहे, तुमच्यावर पाळत ठेवून आहे. तुम्ही कुठे जाता, काय करता, काय खाता, काय पिता, याची सर्व खबर आमच्याकडे आहे. खबर आहे म्हणजे पुरावा नाही. पुरावा कुठे आहे? पुरावा तुम्हाला हवाय ना, हा घ्या पुरावा. मी पुरावा? मी नाही पुरावा होऊ शकत. तुम्ही दुसरं कोणतरी बोलवा. तुमच्या समोरच यांनी सांगितलं ना कि हे खोट्या नोटा छापतात म्हणून. अहो पण ह्यांनी मगाशी थट्टा केली म्हणून सांगितलं आम्हाला. थट्टा? मग ते ऐकून तुम्ही गडाबडा लोळला असाल ना. नाही हो, काय झालं, रात्रभर हिला झोप लागली नाही. मी आपला डाराडोर झोपलो होतो. अरे कोण लोळला कोण झोपलं तर हिशोब नको आहे. पुरावा द्या पुरावा. दुसरा पुरावा पाहिजे. इकडे या, हा घ्या दुसरा पुरावा. काय रे, तू सकाळी इथं आला होतास? हो हो, आलो होतो. ते ब्रेड ब्रेड घेऊन आलो होतो. पैसे कोणी दिले? पैसे हे बाबा यांनी दिले होते. पण ती नोट खोटी होती. अरे ती नोट खोटी होती याचा अर्थ असा नाही कि मी ती बनवली होती. आणि हो साहेब, तुम्हाला कोणी सांगितलं मी खोट्या नोटा छापतो? ते तुमचा भावी जावई तुषार याने. येस. तुमची बेडरूम कुठे आहे? मी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी देतो. 2 मिनिटात तयार व्हा, मी बाकीचा रूम तपासतो. चल रे. काय हे सगळं खरं आहे? नाही, यांनी विनोद केला. हसा, सगळ्यांनी विनोद केला म्हणून हसा. अरे चेहरे काय पाडून हसा हसा. चुप. कोणाकोणाला गप्प करणार? कोणाकोणाला गप्प करणार तुम्ही? हे बघ शांते, मला काही ऐकायचं नाहीये. कोर्ट, शिक्षा, मी सगळं सहन केलं असतो. पण हे नाही, त्यापेक्षा मी आत्महत्या करीन. मम्मी हो, जरा थांबा, काही चिंता करू नका. मी जातो पोलीस स्टेशनवर आणि त्यांना सांगतो गिरधरराव निर्दोष आहेत, त्यांच्या नकळत मीच खोट्या नोटा छापत होतो. पण तू काय बोलतोयस आणि तू असं खोटं का सांगणार आहेस? काकू, मी व्यापाऱ्याचा मुलगा आहे. एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने घेतो. मला कुणाचं देणं नको असतं. माझे वडील वारले तेव्हा मी लहान होतो. गिरधररावांना सर्व मिळकत आपल्या घशात घालता आली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी मला धंदा शिकवला, भागीदारी दिली. त्यांच्या या उपकाराची परतफेड करायची आता माझी वेळ आहे. गिरधरराव, मला एकटं राहायची सवय आहे हो. जेलमध्ये काय माझे दिवस हा हा म्हणता सरतील? शिवाय गांधी जयंती, 15 ऑगस्ट अशा दिवशी सूट मिळतेच ना. दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की परतल्यावर माझी वाट पाहणार कोणी नसेल. घ्या फुलं, घ्या. अख्ख्या हॉलला लावलं एवढीच फुलं? ठीक आहे, 10-10 फुटावर एक लावू. हा एक काम कर, यातली अर्धी नोंद फाल्गुनीला दे. हा ठीक आहे. फाल्गुनी घ्या, फुलं घ्या. साहेब, ते काल मी त्या CID साहेबांसमोर सांगितलं ना त्या खोट्या नोटीबद्दल. सॉरी. हा जाऊ दे, काय हरकत नाही. चल जा. मी पण जातो, ते नवरदेव येणार आहेत ना घोड्यावरून. बर, सांभाळून जा, नाही तर नेमका तू घोड्याच्या समोर जाशील आणि घोड्याखाली येशील. बापरे. जा नाही जा. जाऊ का? अरे या बसा. नाही बसत नाही आम्ही, नाहीतरी आमची तयारी झालेलीच आहे. आम्ही आजच निघायचं म्हणतोय. म्हणजे फाल्गुनीने एकदा 7 पावलं चालून ती निघून गेली की आम्ही त्याच पावलाने निघून जायचं म्हणतोय. राहा थोडे दिवस, राहा. थोडे दिवस? थोडे दिवस म्हणजे किती दिवस राहणार हो तुम्ही पुन्हा इथून हाकलून देईपर्यंत?
गिरधर राव आम्ही लाचार हो त्याबद्दल तुम्ही दया जरूर दाखवा, पण आमच्यावर हसू नका। आमच्याकडे जेव्हा पैसा होता ना तेव्हा सगळं होतं। नातेवाईकांमध्ये आमचा मान होता, मित्रांमध्ये मी सावकार होतो, कुबेर होतो, पण पैसा गेला आणि सगळं गेलं। विश्वास पैन नावाच्या एका मित्रावरती विश्वास ठेवून पैन पै त्याच्या धंद्यात गुंतवली आणि झालं काय, काही वर्षानंतर त्याच्या हातात पैसा आला आणि माझ्या हातात फक्त अनुभव। पैसा गेल्यावरती सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली। आता तर त्यांना असं वाटायला लागलंय की मी धंदा करायला नालायक आहे, मी मूर्ख आहे, येणाऱ्या जाणाऱ्याकडे मी फक्त पैसा मागत सुटलोय, ती मला सवयच जडली आहे की काय। पण दुसरं करू तरी काय शकतो मी? हमाली करणं झेपत नाही, भीक मागायची लाज वाटते आणि मदत कुणी मला करतच नाही हो। म्हणूनच इतके दिवस लाचार बनून तुमच्या पायाशी राहिलो होतो, पण आता नाही, आता जावंच लागणार। अहो, कुत्रा सुद्धा चार दगड खाल्ल्यानंतर पाचवा दगड खायला परत येत नाही, मी तर माणूस आहे। तुमचं काही चुकलं नसेलच, माझंच जर काही चुकलं असेल तर माफ करा। इतके दिवस सांभाळून घेतलं त्याबद्दल खरंच खूप आभारी आहोत। कसला विचार करताय? कसला विचार करताय? काय नाही, मुलगी सासरी जाते याचं दुःख होत आहे। नाही, दुःख तर होणारच नाही का? आणि तिचं अशा प्रकारे लग्न होत आहे, फार चांगलं होत आहे। नाही, अशा प्रकारे म्हणजे? ना गोंधळ, ना धामधूम, ना जेवणाच्या पंक्ती, सगळे स्वप्न मनातल्या मनातच विरले। हो, तुमच्यामुळे घरात पोलीस येऊन उभे राहिले, तुमच्यामुळे झंपक सारखा निर्दोष मुलगा तुरुंगात जातोय तेही तुमच्यामुळे, आलूचं लग्न तुषारशी न होता झंपकशी होत आहे तुमच्यामुळे, तुमच्या अपराधाची सजा फाल्गुनी स्वतःहून भोगते। चार पाच वर्षांनी झंपक येईल, पण तुम्हालाही मुक्ती मिळेल तुमच्या गुन्ह्यातून। पण माझी मुलगी तर आयुष्यभर सजाच भोगणार ना। खरं आहे, तुझ्या मुलीला सजा भोगायला लागणार। पण मला एक सांग, हे सगळं माझ्यामुळे होत आहे असं तू म्हणून मोकळे झालेस? आपण समजूय की सगळं माझ्यामुळे होत आहे आणि हे सगळं तुला मान्य नाही, तर मग तुम्हाला आधी सांगायचंस ना। आज लग्नाच्या दिवशी पर्यंत वाट का बघितलीस? नाही, माझा काय तो निवाडा कोर्टात होईल ग? तुम्ही कोण मला उगाचच गुन्हेगार ठरवणार आहे? जर आधी मला सांगितलं असतास ना हे तुला मान्य नाही, तर सगळं आपण ठीक आहे, अजून एक वेळ गेलेला नाहीये। मी आता पोलिसांना फोन करून सांगतो की झंपक गुन्हेगार नाही, मी गुन्हेगार आहे, आणि झंपकला सांगतो की मी लग्न मोडलंय। अहो, मी तुम्हाला असं खरं नाही सांगितलंय। मग दुसरं काय करू मी? सांग ना, काय करू शकतो मी दुसरं? हो, पण लोक काय बोलतील? अरे लोक दोन दिवस बोलतील, हसतील, गप्प बसतील। नाही डॅडी, झंपकशी लग्न करून मी सुखी होईन। तुला माहितीये मम्मी, डॅडींनी मला काय सांगितलंय? काय? तुझ्या मम्मीने जसं माझ्या जीवनात स्थान निर्माण केलंय, तसंच स्थान तू तुझ्या पतीच्या जीवनात निर्माण कर। काय? यू कोण? नाही, असे चकित होऊ नका, मी तोच आहे। वरात येऊन उभी राहिली तू? घोडा कुठे? नाही, वर पुढे आलाय, घोडा मागून येतोय, त्यांना घेत घेत। मला काही धीर धरवे ना, जो उतरलो तोच इथे धावत आलो। पण तू कधी आलास? थोड्या वेळापूर्वी। मी इथं आलो तेव्हा सिरियस सीन चालू होता ना, म्हणून मग मी थांबलो। म्हणजे दारात वरात येऊन उभी राहील? फाल्गुनी, फाल्गुनी कर, रमा,
काकू काकू मला एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे. खुलासा? हो. कसला? गेले 3 दिवस ना माझ्या मनात एक गोष्ट चलते. माझ्यातला वर मला सारखा सांगतोय की बेटा झंपोजी राव लग्न करा पण अशा तऱ्हेने नको. अशा तऱ्हेने म्हणजे? अशा तऱ्हेने म्हणजे फसवणूक करून. फसवणूक? हो. गिरधर रावांनी कधीच खोट्या नोटा छापल्या नाही. ते त्या दिवशी काय म्हणाले त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण मी मात्र या गोष्टीचा पाठपुरावा केला. फाल्गुनीला तुषारशी लग्न करायचं होतं आणि मला फाल्गुनीशी. इन्स्पेक्टर प्रथम मीच इथे आणला आणि मीच त्याला तुषारचं नाव घ्यायला सांगितलं. त्याने तुषारचं नाव घेतलं आणि मी पोलीस स्टेशनला जायची तयारी दाखवली. कारण मला ठाऊक होतं की फाल्गुनी वडिलांना पकडून देणाऱ्याबरोबर लग्न करणार नाही तर त्याला सोडवणाऱ्याबरोबर करेल. पण तुझ्या डोक्यात ती कल्पना सारली तरी कोणी? गिरीधर रावांनी. काय मी काहीतरी काय? काय राव, तुम्हीच नाही का म्हणाला होतात असं काहीतरी कर की फाल्गुनी तुझ्याशी लग्नाला तयार होईल? अरे हो पण म्हणजे म्हणजे तुला माहिती होतं की हे खोट्या नोटा छापत नाहीत म्हणून? हो. मग तू पोलिसांना का आणलंस? अहो जसं मी तसा माझा पोलीस. तो काही खरा पोलीस नव्हता, तो माझा एक नाटक्या मित्र होता. त्याने काकाचं कार्ड दाखवून सगळ्यांना दम मारून गेला. पण फाल्गुनी गिरधर रावांनी कधीच खोट्या नोटा छापल्या नाहीत आणि तुषारही पोलीस स्टेशनला गेला नाही. मी तुमची सर्वांची फसवणूक केली, मला माफ कर, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार. का? कारण कुठे ही आणि कुठे मी? माझ्याकडे वारसा हक्काने मिळालेले मिळकतीशिवाय काय आहे? ना स्वकमाई ना अक्कल. माझी फक्त एकच इच्छा होती की माझी वरात घोड्यावरून निघावी. ती माझी इच्छाच पूर्ण झाली. नाही जंपक, तू जसा दिसतोस तसा नाहीस. तुझं मन खूप मोठं आहे. नाही फाल्गुनी, तुषारच तुझ्या योग्य आहे. नाही, मला तुषारशी लग्न नाही करायचं. का? मागे त्यानं एकदा नकार दिला म्हणून? नाही, कठीण प्रसंगात माझ्या पाठीमागे उभं राहायचं सोडून त्याने पाठ फिरवली. नाही फाल्गुनी, त्याने तुझ्याकडे पाठ नाही फिरवली, त्याने वाईट कामाकडे पाठ फिरवली. तो संकटानं घाबरणारा नाहीये. गिरधरराव, फाल्गुनीचं आणि तुषारचं लग्न उरकून टाका. माझी काळजी करू नका, मी धंदा व्यवस्थित सांभाळेन. माझी चिंता अजिबात करू नका. अहो माझ्यासाठी ब्रह्मदेवाने एखादी तरी मुली बनवली असेल ना. मावशी. अहो मावशी. आले रे. तुमचं सामान बांधून झालं? हो. ते काय? चला लग्नाचं सगळं आटपल्यानंतर आपण आमच्या घरी जायचं राहायला कायमचं. अरे पण हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे रे राजा. नाही मावशी, मी बनियाचा पोर आहे, खोट खाऊन धंदा कसा करीन? अहो घरी आल्यावर 2 वेळेचं जेवण तरी करून वाढाल की नाही, म्हणजे खानावळी बंद. आणि मग मी आल्यानंतर काय घरगड्याला पण राजा देणार? नाही काका, तुम्हालाही भरपूर काम आहे. अरे असे सुन्न काय झालं? चला चला कामाला लागा, नवरदेव यायची वेळ झाली. नवरदेव? हो, तुषारला मी घोड्यावर बसून आणलाय. म्हणजे वरात? चला तयारीला लागा. हो चला 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 तयारीला लागा. पण मला एक गोष्ट सांगा ना, खरोखरच तुम्ही खोट्या नोटा छापत नव्हतात ना? अरे आता पुन्हा तेच. नव्हतो बाबा, नव्हतो. किती वेळा विचारशी? खरं सांगू का, जो यायचा तो माझ्याकडे पैसे मागायचा, धंद्याला भांडवल मागायचा, माझं डोकं गेलं तर उठून. म्हणून सगळ्यांना घाबरवण्यासाठी मी एक हूल उठवली की मी खोट्या नोटा छापतो. पण तुम्ही सगळं थट्ट नेलं, हसण्यावर नेलं आणि सगळ्या माझ्या त्या सोंगातली हवाच काढून घेतली. एक गोष्ट मात्र खरी आहे, या असल्याही कुठल्याही प्रकरणात बायकोला आपण घेतलं रे घेतलं की तो धंदान ते प्रकरण फ्लॉप गेलं म्हणूनच समजा. आता मात्र कमाल झाली.